स्वागतम स्वागतम सुस्वागतम सकाळ मीडिया ग्रुप सकाळ कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा संवाद ध्येय वेड्यांशी यावर्षीच्या शुभारंभाच्या दिवशी उपस्थित सर्व कोल्हापूर रसिकांचं मी निवेदक मिलिंद कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोध भावे याचं आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं एखादा माणूस किती आपल्याला आवडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याच्या आगमनाच्या वेळी एकदा जोरदार टाळ्या होऊन दे असं न सांगतासुद्धा जेव्हा टाळ्या वाजवल्या जातात त्यावेळेला तो खूप आपल्या जवळचा असतो आणि चहिता कलाकार असतो मी सकाळचे संपादक संचालक आदरणीय श्रीराम पवार सर त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे कुलसचिव डॉक्टर विलास नांदेवडेकर उपकुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के निवासी संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड उपसरव्यवस्थापक श्री रवींद्र रायकर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे संजय डी पाटील क्लायमॅक्स ॲड एजन्सीचे उदय जोशी श्रीयुत प्रसाद कामत श्री उज्जय कामत मार्वलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संग्राम पाटील चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे श्री भरत खराटे आणि अश्विन बडे या सर्व मान्यवरांच्या समवेत सुबोध भावे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो ऊर्जाचा ऊर्जाचं उद्घाटन सुद्धा सुबोधजी सकाळचे जे अनेक वेगळे उपक्रम असतात तसं याचं उद्घाटनसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही करतोय मी सुबोध आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की अनेक वर्षापासून आपल्याकडे जी चळवळ आहे वृक्षारोपणाची झाडं लावण्याची झाडं जगवण्याची आपला कवी मित्र आहे पुण्याचा मभा चव्हाण त्यांनी असं म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी आपल्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत कारण लेकी सुना मुले बाळे जेव्हा माघारी वळतात अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात त्या झाडांना जगवण्या च्या पद्धतीने या संवादाचा शुभारंभ आपण करतोय मी विनंती करतो आपण समोर ठेवलेल्या या झाडाला पाणी घालून याचा शुभारंभ करावा सर्व मान्यवरांना विनंती आहे यानंतर श्रीराम पवार सरांना विनंती करतो आपण शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर सरांचा देखील स्वागतपर सन्मान करावा यानंतर मी श्रीराम पवार सरांना विनंती करतो आपण क्लायमॅक्स ॲड एजन्सीचे श्री उदय जोशी यांचा स्वागतपर सत्कार करावा यानंतरच्या सर्व मान्यवरांचा सन्मान करायची विनंती मी सुबोधजींना करतो सर्वप्रथम संजयजी पाटील सर संजय पाटील सरांचा सत्कार आपण करावा यानंतर मी सुबोधनं विनंती करतो आपण डॉक्टर भरत खराटे यांचं स्वागत करावं डॉक्टर भरतजी यानंतर मी सुबोधना विनंती करतो की आपण तनिष ज्वेलर्सचे श्री प्रसाद कामत यांचा स्वागतपर सन्मान करावा प्रसाद कामत आणि जय कामत यानंतर मी सुबोधजींना विनंती करतो आपण मार्वलस इंजिनियरचे श्री संग्राम पाटील ऊर्जाबरोबर पहिल्या वर्षापासून हे सर्व मान्यवर आहेत खरंच या सगळ्या प्रायोजकांना पण जोरदार जाण्यांनी आपण दाद देऊ इतक्या सुंदर उपक्रमाला ते असोसिएट झालेले आहेत नमस्कार सकाळ नमस्का। माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं गेली अनेक वर्ष ऊर्जा या नावानं नियनिळा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची आढळ मुद्दा ज्यांनी उमटवली अशा मान्यवरांसमवेत विद्यापीठातल्या आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातल्या युवकांना मोकळेपणानं संवाद साधता यावा त्यांच्या आयुष्याची घडण समजावून घेता यावी अशा प्रकारचा हा एक उपक्रम उत्सव आपण साजरा करतो आहोत या उपक्रमाला आपण सगळे युवक खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देता त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद शिवाजी विद्यापीठ सातत्यानं यामध्ये सकाळसोबत उभं आहे आणि शिवाजी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे सर हे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी अगदी मनापासून या उपक्रमामध्ये नुसता सहस घेतला नाही तर सगळी शिव विद्यापीठाची यंत्रणा याच्यामागं उभी केली त्याबद्दल सर आपल्याला सकाळच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो <laughs> या उपक्रमामागचा हेतू अतिशय स्पष्ट आहे आपण सगळे एका शैक्षणिक संकुलामध्ये आहोत आणि इथं ज्ञानदानाचं काम केलं जातं शिक्षण जसं क्लासरूममध्ये मिळतं तसं क्लासरूमच्या बाहेर पण मिळत असतं आणि ते आवश्यक असतं पदवी घेतल्यानंतर लक्षात येतं की क्लासरूममध्ये मिळालेलं शिक्षण आवश्यकच आहे पण त्यापेक्षा आणखी बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत विशेषतः जगण्याचं शिक्षण हे त्याच्या पलीकडं असतं चौकटी बाहेरचा विचार करणं आहे कृती करणं आहे आणि त्यातून आपलं आयुष्य यशस्वी आणि समाधानी करणं आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आणावेत आणि त्यांच्याशी आपला संवाद घडवावा हा यामागचा हेतू आहे आणि तो हेतू गेले अनेक वर्ष सफल होतो आहे म्हणजे मला आठवतं आहे सुभाष घाई इथं आले होते पहिल्या ऊर्जाच्या पहिल्या सत्याच्या वेळेला आणि सुभाष घई इथून जेव्हा त्यांचा कार्यक्रम संपून परत हॉटेलवर गेले तेव्हा एक इंजिनिअरिंग मेडिकलचा मुलगा त्यांच्याकडे आला होता आणि तो म्हणत होता मला मेडिकल सोडून द्यायचा आहे मला सिनेमामध्ये काम करायचं आहे हे त्याच्या आयुष्यात त्याचं पक्क होतं की मला सिनेमातच काम करायचं आहे पण त्याच्या घरच्या लोकांचा दबाव होता की त्याला मेडिकलच करायला पाहिजे तर सुभाष घाईंनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला समजावून सांगितलं की तुझं एकच वर्ष आलं तर तू आधी डॉक्टर हो आणि नंतर माझ्याकडे ये तुझ्या जे काही गुण असतील त्याप्रमाणे आपण नक्की करू हे माणसाला काहीतरी त्याच्यामध्ये असू शकतं की पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडचा कुठला तरी असा धागा असू शकतो की जो त्याला त्याचं हटके जे काही आहे ते त्यातून मिळू शकतं पण ते मिळू शकतं असा कॉन्फिडन्स देण्याची पण आवश्यकता असते आणि तो कॉन्फिडन्स देण्याचं काम वर्षामधून हो गेली अनेक वर्ष होत आहे सकाळ नेहमीच शिक्षणाशी सातत्यानं जोडला आहे सकाळची स्थापना झाली तेव्हा डॉक्टर नानासाहेब पोळेकर असं म्हणाले होते की वर्तमानपत्र हे समाजाचं शिक्षक आहे आणि तो शिक्षणाचा धागा सकाळ गेली सत्याऐंशी वर्ष सातत्यानं चालवत आहे सकाळ इंडिया फाउंडेशन नावाचं एक आमचं आमचे एक फाउंडेशन आहे जी गेले पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ जी मुलं महाराष्ट्रातून जगाच्या कानाकोप्यात शिकायला जातात त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम करत आहे आमचं सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर किंवा ए पी जी लर्निंग नावाचं एक सेंटर आहे की ज्याच्यामधून शेतीमधल्या मूल्यवर्धनापासून ते इंटरनेटवरचा व्यवसाय कसा करावा या विषयावरचे तीन दिवसापासून ते एक वर्षापर्यंतचे अनेक अभ्यासक्रम आम्ही चालवतो ते पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळे आहेत पण आपली कौशल्य घासून पुसून साफ करणं आणि जगाच्या बाजारात अतिशय कॉन्फिडंट कॉन्फिडेंटली उभं राहणं असा त्याचा मागचा उद्देश आहे आमचं इन इन बज नावाचं एक यंग इन्स्पिरेटर नाट नावाचं एक नेटवर्क आहे की जे महाराष्ट्रातल्या सव्वीसशे कॉलेजमध्ये त्याचे सदस्य आहेत आणि जवळपास वीस एक लाख मुलं त्या इनला जोडलेली आहेत या मुलांमध्ये वावरताना सातत्यानं असं जाणवतं की एंटरटेनमेंट तर मुलांना हवंच आहे पण त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी मुलांना हव्या आहेत त्यांना समाज याविषयी आहे ही मुलं फुटपाथवरच्या मुलांसाठी शाळा चालवतात गावामध्ये जाऊन समधान करतात रस्ते बांधतात बाबा आमटेंच्या समछावणीमध्ये जाऊन काय म्हणता येईल की सामाजिकतेचे संस्कार घेतात हे मुलांविषयीचा जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे नष्ट करावा अशा प्रकारचं काम इनने केलं आहे या इनचं एक इन बस नावाचं पोर्टल नुकतं सुरू झालं आहे माझी आपल्या सगळ्या युवकमित्रांना विनंती आहे की हे इन पोर्टल हे तुम्हीच तुमच्यासाठी लिहायचं माध्यम मा आहे तुम्हीच तुमच्यासाठी व्यक्त व्हायचं माध्यम आहे मा मी सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करतो की त्यामध्ये आपण व्हा तुमचा आवाज त्यामध्ये बुलंद करा आपण अनेक माध्यमातून व्यक्त होत असतो पण हे सजगपणे युवकांनीच युवकांसाठी लिहावं अशा प्रकारचं माध्यम आहे त्याच्यामध्ये आपण आवाजून व्यक्त व्हा गेले अनेक वर्ष वर्षाच्या या उपक्रमामध्ये पहिलं पुष्प गुंपायला कुणी ना कुणी तर चित्रपटातला अधिकही व्यक्तिमत्त्व वे इथं येतं आहे आणि आज त्या मालिकेमध्ये आदरणीय सुबोधजी भावे आले आहेत त्यांची ओळख एक चतुरस्थ अभिनेता अशी आहे दिग्दर्शक लेखक निर्माता अशा अनेक अंगांना ते सिनेमाशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या अभिनयाचं वैविध्य त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकातून आपण पाहतो आहोत टी व्हीवरच्या मालिकेतून तर ते आता अगदी घराघरात पोचले पोचलेले आहेत पण लोकमान्य टिळकांपासून घाण काशीनाथ घाणेकरांपर्यंत व्यक्तिमत्त्वाच्या किती छटा त्यांनी उभ्या कराव्यात आणि त्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचं जे अनेक पदं त्यांनी अतिशय कणखळपणे आणि सकसपणे पडद्यावर मांडले त्याचबरोबर बालकपालकपासून ते कट्या काळजात घुसलीचं आणि नाटक आणि नंतर सिनेमा हे किती विविध छटा एक अभिनेता रंगमंचावर आणि सिनेमाच्या पडद्यावर आणू शकतो याचं मोठीमंत उदाहरण म्हणजे सुबोधजी भावे अशी माणसं जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांच्या जगण्यातून त्यांच्या घडणीतून ते कसे घडत गेले याची काही सूत्रं आपल्याला लक्षात आली तर ती मुलांसाठी प्रेरणादायी ठरतात आणि पालकांसाठी पण प्रेरणादायी ठरतात हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे सुबोध जी आपल्यालाही इथं निमंत्रित करण्यामागं हाच उद्देश आहे आपण आलात त्याबद्दल सकाळच्या वतीनं आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं तसंच तमाम कोल्हापूरगांच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो शिवाजी विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सगळेजण नेते आलात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे सगळे प्रायोजिक आहेत त्यांनाही धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद था था। नमस्कार ऊर्जा स संवाद ध्येय वेड्याशी या शिवाजी विद्यापीठ व सकाळ माध्यम समूहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी केंद्रित उपक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित सकाळ समूहाचे श्री श्रीरामजी पवार गायकवाड साहेब सकाळ समूह परिवाराचे इतर सर्व सदस्य मराठी व हिंदीमधील प्रसिद्ध व उत्कृष्ट अभिनेते श्री सुबोध भावे शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू कुलसचिव सर्व सहकारी व आपण सर्व उपस्थितामध्ये उपस्थितांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करतो गेले तीन वर्ष या उपक्रमाच्या माध्यमातून मला अनेक ध्येयवेळाशी संवाद साधता आला तो अनुभव अतिशय अवर्णनीय असा आहे त्यासाठी सकाळचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडतात आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस शब्द अपुरे पडतात त्यावेळेस आपण टाळ्यानं त्यांचं कौतुक करायला पाहिजे <laughs> <laughs> सुबोध भावेबद्दल काय बोलायचं आणि कसं बोलायचं हा मोठा प्रश्न आहे माझ्यामुळं त्याचं कारण असं आहे की तुला तरी ह्या सिरियलमुळं मला सुद्धा त्यांची थोडीशी ईर्षा लागली काय असं वाटतं अर्थात हे वाटतं वेगळं सोडा नेहमी आयुष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडे पाहावं ही <laughs> प्रत्येकाच्या मनात इच्छा असते आणि इथं आपण जे बरेच मोठ्या संख्येने आल्या आला आहात आपल्यासुद्धा मनामध्ये अशी इच्छा आहे की आज कोणीतरी आपल्याकडे पाहेल निश्चित आपली अपेक्षा पूर्ण होईल परंतु अशी अपेक्षा धरून आपण आल्यानंतर आयुष्यात कधीतरी कुठेतरी कोणीतरी त्यावेळेस आपल्याकडे पाहतं आणि तुला पाहतरी असं म्हणतं त्यावेळेस मात्र आपलं भाव बदलून जातात आणि ज्यावेळेस आपले भाव आपल्या चेहऱ्यावर असतात ते बाळबोध भाव असतात ते सुबोध भाव नसतात परंतु हा प्रवास थोडा पुढे गेला आयुष्याच्या आणखीन पुढच्या वळणावर गेलं आणि कुणी जर तुमच्याकडे पाहिलं आणि ते जर तुला पाहतरी म्हणलं की कटार काळजामध्ये घुसते आणि अशी अशी कटार का, काळजात घुसली की त्यावेळेस मात्र आपलं भाव विश्व वेगळं असतं आणि हे भावविश्व काय असतं हे समजून घ्यायचं असतं तर त्याला एकच नाव आहे ते म्हणजे सुबोध भावे आयुष्यातल्या अशा वळणावरती जे प्रसंग आहे जे भाव आहेत याचं उत्तम सादरीकरण करणं आणि ते सादरीकरण करत असताना सुबोध सादरीकरण करणं ज्याचा बोध होतो प्रत्येक भाव जी दाखवतो जर काहीतरी अर्थ मला प्राप्त आहे असा सुबोध सादरीकरण करणारे सुबोध भावेचं मी इथं स्वागत करतो शिवाजी विद्यापीठाच्या आणि सकाळ माध्यमाच्या वतीनं मी सुबोध भावांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद ज्या विद्यापीठाचे कुलुगुरूज म्हणतात की आज मला वाटतं कोणीतरी माझ्याकडे बघेल कारण त्यांचं नाव आहे देवानंद आमचं मित्र आहे पुण्याचा प्रवीण जोशी त्यांनी असं म्हटलं होतं की देव आणि आनंद हे कधी म्हातारे होत नसतात आणि पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की देवानंद हे हिंदी चित्रपट सिनेमाचं अँटी एजिंग क्रीम होतं तसं कोल्हापूर विद्यापीठाचं हे अँटी एजिंग क्रीम आहे डॉक्टर देवानंद शिंदे त्यामध्ये वा वा सांगतो की तुम्ही सगळे जरी तुला पाहत असेल तर सुबोध मध्ये मी दोनच गोष्टी पाहतो एक तर सदाशिव पाहतो आणि दुसरा बालगंधर्व पाहतो <laughs> त्याचं कारण असं आहे की या क्षणी मी दुसरं का पाहू शकत नाही कारण माझ्या समोर बसून माझी पत्नी माझ्याकडे पाहत आहे <laughs> तर त्याच्यामुळे मला थोडस <laughs> मान्यवरांचे खूप मनपूर्वक आभार मी त्यांना विनंती करतो आपण पहिल्या रांगेत बसून घ्यावं उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एका बापानी आपल्या चार मुलांना विचारलं तुम्हाला कोण व्हायचंय पहिला मुलगा म्हटला मी डॉक्टर होणार दुसरा म्हटला की मी वकील होणार तिसरा म्हणाला मी सेनाधिकारी होणार चौथा मुलगा हरवल्या हरवल्यासारखाच आपल्या तंद्रीत होता बापांनी त्याला विचारलं की अरे तुला काय व्हायचंय त्यांनी त्रासिकपणाने विचारलं तेव्हा मुलांनी उत्तर दिलं की मला समजून घ्यायचंय बाबाने विचारलं समजून घ्यायचंय म्हणजे काय मुलगा म्हणाला मला माणूस समजून घ्यायचा आहे माणूस दुःखी होतो म्हणजे काय माणूस यशाच्या माग छाती फुटेपर्यंत का धावतो त्या यशाचा अर्थ काय मला शोध घ्यायचा आहे चाकोरीला रामराम ठोकणाऱ्या माणसांचा मला शोध घ्यायचा आहे स्वचा शोध घेतलेल्या माणसांचा अर्थातच ध्येय वेड्यांशी संवाद आम्हाला साधायचा आहे ऊर्जाच्या माध्यमात स्वागत करू सुबोध भावे यांचं सुबोध भावे आमचा छंदिष्ट मित्र छंदाचं रूपांतर वेडात वेडाचं रूपांतर ध्यासात आणि ध्यासाचं रूपांतर यशात कसं होतं याचं जिवंत उदाहरण असणारा अभिनेता दिग्दर्शक सूत्रसंचालक गायक आणि आता लेखक सुद्धा वाचन हा त्याचा छंद अभिनय हे त्याचं वेळ उच्चतम दर्जा गाठण्याचा ध्यास आणि या साऱ्यासाठी घेतलेल्या प्रचंड कष्टामुळे मिळालेलं यश पण हे दिसतंय तितकं सोपं नाहीये याच्या मागे पंचवीस तीस वर्षाची प्रचंड अपार मेहनत आहे चंद्रपूरच्या जंगलातून सुरू झालेला हा प्रवास तुला पाहतेरेच्या देखण्या वळणापर्यंत आलेला आहे सुबोध खूप मनपूर्वक तुझं स्वागत आणि सुबोधचा एकेरी उल्लेख कुठल्याही पुणेरी आगावपणाने करत नाही त्याच्याशी असलेल्या प्रेमापोटी मैत्रीपोटी करतो आहे मला उत्सुकता आहे प्रश्न जरी खूप टिपिकल वाटला तरी या क्षेत्राकडे अभिनय या क्षेत्राकडे करिअर म्हणून करायचं का घडत गेलं नमस्कार कोल्हापूरच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार सकाळचे सर्व माझे सहकारी शिवाजी विद्यापीठ माननीय कुलगुरू आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप धन्यवाद देतो की या अतिशय आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमासाठी त्याच्या उद्घाटनासाठी आणि पहिल्या पुष्पासाठी त्याने मला इथे बोलवलं आज, आज, आज काही प्रयत्न करता न करता माझा आवाज अमिताभ बच्चनजी यांच्यासारखा झालाय अचानक बेसमध्ये गेलाय बेस पक्का व्हावा लागतो असं म्हणतात तर कदाचित आज मला बेस पक्का करण्याची गरज आहे खोकला झालाय कालपासूनच जरा सांभाळून घ्या बाकी काही नाही प्रश्नाचं उत्तर, उत्तर देतो सर्वसाधारणपणे मुलांच्या बाबतीत मुली खूप त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत खूप क्लिअर असतात पहिल्यापासून मुलं जरा वेंदळी असतात अनेक मुलांना वयाच्या साठीपर्यंतही कळत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय त्यामुळे त्याच साठी वाक्याला हात माझ्याकडे नको नाही तुझ्याकडे असा वळवत होतो मी माझा आत्ता पन्नासावं चालू आहे फक्त काही वर्षात पोचशील म्हणून मी आताच हात करून अशाच अनेक न कळणाऱ्या मुलांपैकी मी एक होतो आणि दहावीनंतर जेव्हा पुढे काय करायचं असा एक मोठा प्रश्नचिन्ह सगळ्या मुलांपुढे असतो तरी आजकालची मुलं खूप स्पष्ट आहेत त्यांना त्यांना माहिती असतं की त्यांना नेमकं काय आहे पुढे जाऊन तर ती काही स्पष्टता आमच्या कोणामध्येच नव्हती म्हणजे आमच्या त्या सगळ्या एकत्र शिकत असलेल्या मित्रांमध्ये त्यामुळे सायन्स uh, करायचं आहे का कॉमर्स करायचं आहे का आर्ट्स करायचं आहे का अजून वेगळं काही करायचं आहे <coughs> हे काही ठरत नव्हतं आणि दररोज आमचं करिअराचं करण्याच्या कल्पना बदलत होत्या आपण या क्षेत्रात काम करावं आपण या क्षेत्रात काम करावं आपण करा हे करून बघावं आपण ते करून बघावं कधी मला uh, पोलीसमध्ये जायचं होतं कधी मला मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट करायचं होतं कधी मला एम बी ए करायचं होतं कधी मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता अशा अनेक गोष्टी तेव्हा डोक्यात चालल्या होत्या मला असं वाटतं कदाचित हा माझा गोंधळ परमेश्वराला कळला असेल की ह्याला नेमकं ठरवता येत नाही याला काय करायचं म्हणून कदाचित त्यांनी माझ्यामध्ये अभिनयाचं एक वेड निर्माण केला असेल की ज्या निमित्ताने मी एकाच आयुष्यात अनेक गोष्टी करू शकतो वा ज्या कदाचित एकच गोष्ट मला करायला लागली असती वा वा त्यामुळे आज मी डॉक्टरही होतो मी इंजिनियरही होतो मी साडेतीन हजार कोटीची प्रॉपर्टी असलेला विक्रांत सरंजामी पण होतो <coughs> मी सदाशिव पण होतो मी काशीनाथ घाणेकर पण होतो त्यामुळे एकाच आयुष्यात इतक्या साऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचं आयुष्य जगलेल्या जग इतक्या साऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचं स्वतःचं करिअर घडवलेल्या अनेक व्यक्तिरेखा ते त्यांनी माझ्या आयुष्यात आणल्या की त्यानिमित्ताने माझा गोंधळ दूर झाला आणि आता मी अनेक गोष्टी करू शकतो वामुळे ही क्लॅरिटी तेव्हा माझ्यात नव्हती म्हणून कदाचित अभिनयाकडे प्रवास झाला असेल वा वा अभिनयाचा प्रवास सुरू केला क्लॅरिटी नव्हती पण क्लॅरिटी येत गेली पण या सगळ्या करिअरमध्ये या ऊर्जाला ऐकण्यासाठी अनेक यंगस्टर असतात त्यातल्या अनेकांना अभिनेता व्हायचा असेल तर अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये करिअर म्हणून ते निवडताना किंवा निवडलं गेल्यानंतर स्पर्धांचं काय महत्व आहे हे आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल स्पर्धांचं महत्व इथे सगळे अनेक तरुण मित्र मैत्रिणी आलेले असेल मी अजिबातच शहाणपणा शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत नाहीये पण स्पर्धेचं महत्व आयुष्यात जितकं आपल्याला लोणचं लागतं ना चवी लागतं ती तितकंच असतं याच्यापेक्षा जास्त नसतं आणि ते लोणचं खाल्ल्यानंतर त्याची चव काही क्षण रांग रेंगाळते ते झिभेवरती आणि मग आपण त्याला विसरून जातो आणि आपण परत पुढे पुढच्या टप्प्याकडे जातो तर स्पर्धेचं महत्व तितकंच आपल्या आयुष्यात असतं आणि ती स्पर्धा जेव्हा आपण कोणाशी तरी करत असतो तेव्हा त्याचं फार महत्वच नसतं स्पर्धा खरं तर आपली आपल्यापासून सुरू होते आणि आपली आपल्यापाशी जीवन संपते कारण कालच्या माझ्यापेक्षा आजचा मी किती पुढे आलो आहे आणि आजच्या माझ्यापेक्षा उद्याचा मी अजून किती प्रगल्भ होणार आहे ही स्पर्धा खरंतर आपली आपल्याशी असते आताच्या काळामध्ये जेव्हा आपण पेपरमध्ये वाचतो की आता दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत करून तर दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले किंवा कोणी नापास झालं कमी गुण मिळाले अपेक्षेपेक्षा अपेक्षित इतके गुण मिळाले नाहीत म्हणून जेव्हा मुलं मी आत्महत्या करतात स्वतःचा जीव संपवायचा निर्णय घेतात तेव्हा खूप वाईट वाटतं की हे परीक्षांमधले मार्क तुमच्या आयुष्यात खरंच इतके महत्त्वाचे आणि मोठे आहेत का की जे तुमचं आयुष्य ठरवतात म्हणजे मला तर असं कोणी मुलगा आढळलेला नाही आहे की ज्याला दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तो पहिला आला म्हणून परमेश्वरांनी त्याला जगण्याची तीन वर्षं बोनस दिली किंवा दहावी बारावीच्या परीक्षेत तो पहिला नाही आला तो कमी मार्कांनी पास झाला किंवा नापास झाला म्हणून परमेश्वरांनी त्याच्या जगण्यातली तीन वर्षं काढून घेतली असं काही उदाहरण आपल्याला माहिती आहे का त्यांनी प्रत्येकाला तितकंच आयुष्य दिलं आहे त्यांनी प्रत्येकाला समान संधी दिली आहे आपण ती मिळवतो का नाही आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की नाही आपण त्याच्यासाठी झटतो आहे की नाही आणि परीक्षेतल्या मार्कांवरती जर आपण आपलं आयुष्य ठरवायला लागलो तर मग आपण कुठेच जाऊ शकत नाही आपण तिथल्या तिथेच फिरत राहू म्हणून इथल्या सगळ्याच मुलांना मला सांगायचं आहे की एक ध्येय तुम्ही तुमच्या उराशी घेऊन जगत असताना त्याच्यामध्ये आलेलं अपयश किंवा त्याच्यामध्ये आलेलं यश खरं तर या दोन्ही संकल्पना मी वैयक्तिक मानत नाही कारण यश आणि अपयश असं काहीच नसतं असतो तो फक्त प्रयत्न असतो असते ती फक्त मेहनत असते आणि असते तो फक्त एक ध्येय असतं ज्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करत असतो आपण अपयश मानतो कारण समाजात आपल्याला अपयशी किंवा यश ठरवण्यात येतं म्हणून आपण ते मानतो पण मला सांगा साधी गोष्ट की आपण जेव्हा लहान असतो शाळेमध्ये असतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्याला केव्हा होतो नीट आठवून सांगा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे जेव्हा आपल्या वर्गामध्ये ठोकळे असतात मास्तरने ठोकले दिलेले असतात आणि त्या त्या आकाराप्रमाणे ते ते ठोकळे त्या त्या गोलांमध्ये ठेवले की आपल्याला आनंद होत नाही पण ग्राउंडवरती खेळताना झाडावरती चढताना मुलांबरोबर आपल्या मित्रांबरोबर मस्ती करताना जेव्हा आपल्याला लागतं ला जेव्हा आपण पडतो जेव्हा आपण जखमी होतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्याला होतो आणि हा आनंद मग आपण जसे मोठे होतो तसा कुठे जातो म्हणजे लहानपणापासून जो आपला स्थायी मूळ स्वभाव आहे माणसाला किंवा माणसाचा तो पडण्यातन आनंद शोधण्याचा आहे आणि नंतर आपण यशातला आनंद शोधायला लागतो जे इतकं मृगजळासारखं असतं की ते असं कधीच हाताला लागत नाही त्यामुळे अपयश जसं मला कायम वाटतं की यश जसं आपण साजरं करतो आपल्याला एखाद्या गोष्टीत आपण यशस्वी झालो असं म्हटलं की आपण मित्रांना पार्टी देतो आपण त्यांना कुठेतरी जेवायला घेऊन जातो तसं अपयश साजरं केलं पाहिजे वा, वा। आणि जोपर्यंत आपण अपयश आप साजरं करत नाही ना तोपर्यंत त्याची त्याची गंमत कळणार नाही कारण ते जितकं आपल्याला शिकवतं ते जितकं आपल्याला चहू बाजूने एखाद्या गोष्टीकडे बघायला लावतं तितकं यश नावत नाही यशाने आपल्या डोळ्यांवरती एक पट्टी येते एक अंधळे पण येतं पण अपयश सातत्याने आपल्याला जाग ठेवतं जिवंत ठेवतं मी माझ्या बाबतीत मी कायम प्रार्थना करतो आपल्याकडे म्हणतात की आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो की मला यशस्वी कर मी कायम त्याच्याकडे प्रार्थना करतो की मला आयुष्यभर अयशस्वी ठेव कारण त्यानिमित्ताने मी जगण्यासाठी हो। धडपड करीन काहीतरी माझ्यातलं नवीन शोधण्यासाठी मी सातत्याने धडपड करीन मला यशस्वी करू नकोस ही मी नेहमी प्रार्थना करतो त्यामुळे अपयशातला आनंद आहे तो जेव्हा आपण साजरा करायला लागतो ना तेव्हा परीक्षेतले गुण खूप कमी महत्वाचे ठरतात आणि मग आपल्याला नेमकं आयुष्यात काय करायचंय त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते आणि आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचतो कधी ना कधी तरी वा वा तुझ्या अपयशाचे काही टप्पे आम्हाला ऐकायला आवडतील जसं त्यांनी खूप प्रामाणिकपणे सांगितलं की अभिनय येत नाही म्हणून नाटकातन काढला गेलेला मुलगा होतो मी तर तसा दोन तीन टप्पे आम्हाला ऐकायला मिळतील की ज्याच्यापासून पुढचे बसलेल्यांना इन्स्पायर होता येईल खूप आहेत रोजच्या आयुष्यातल्या आहेत आत्ता जरी लोक अभिनयाचं कौतुक करत असेल अभिनय बघून त्यांना त्यांना ऊर्जा मिळत असेल एनर्जी मिळत असेल तरी जेव्हा मी नाटकाच्या संस्थेमध्ये माझ्या वडिलांनी मला पुण्यातल्या एका संस्थेमध्ये घातलं तर आमच्या सगळ्या संस्थेतल्या मुलांचं बालनाट्य शिबिर असायचं आणि त्या शिबिराचं पंधरा वीस दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्या मुलांना घेऊन एक नाटक अशी अनेक नाटकं तेव्हा आमच्या संस्थेत व्हायची तर आमचं शिबीर पूर्ण झाल्यानंतर मला घेऊन एक, एक नाटक बसवण्यात येतो बालनाट्य होतं आणि दोन दिवसानंतर मला त्या नाटकातनं काढून टाकलं कारण मला अभिनय जमत नव्हता किंवा मा, मला येत नव्हतं ते काय सांगतायत ते मला समजत नव्हतं मला कळत नव्हतं मला नाटकातनं काढून टाकल्यानंतर त्याच नाटकात मला अतिशय दोन वाक्यांची छोटी भूमिका दिली तर माझं काही मला काही अभिनेता व्हायचं नव्हतं त्यामुळे जो काही माझा थोडासा कॉन्फिडन्स होता नाटकात काम करण्याचा तो त्या क्षणी गेला मग पुढचे काही वर्ष मी कधीच नाटकात प्रमुख भूमिका केली नाही मी कायम बॅकस्टेज करत राहिलो मी कायम लाईट्स ऑपरेट करत राहिलो मी कायम पडद्याच्या मागे जास्त काम केलं आमचं एक नाटक होतं बाल शिवाजी म्हणून संस्थेचं त्या नाटकात मी सतरा भूमिका केल्या पण सतरा भूमिका कशा तर सकाळी गाव दाखवण्यासाठी या विंगेतनं त्या विंगेत गेलेला वासुदेव मुसलमानांचं सैनिक महाराजांवरती धावा करून येतात त्याच्यात शेवटच्या रांगेत उभा असलेला शिपाई महाराजांच्या सैन्यामधला शेवटच्या रांगेत भाला घेऊन उभा असलेला शिपाई आणि ह्या अख्ख्या नाटकामध्ये माझ्या तोंडी एकच वाक्य होतं की त्या शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करत असतं आणि त्यातले एक जण महाराजांना चा म्हणतात की महाराज तुम्ही जर आवाज दिलात तर अख्खा मावळ तुमच्या नावाने उठून पेटून उठल याच्यावर माझं अतिशय महत्वाचं वाक्य होतं हो उठल उठल बस याच्या पलीकडे याच्या पलीकडे त्या सहा सात वर्षात याच्या पलीकडचं काम मला कधी मिळालं नाही त्यामुळे ती सात वर्ष तशी अपयशाचीच होती म्हणजे मला काही नाटकात कोणी माझा अभिनय बघून घेत नव्हतं किंवा मी स्वतः डेरिंग नव्हतो की आपण नाटकात जावं कारण माझा ठाम विश्वास होता की आपल्याला तो येत नाही आपल्याला तो जमणार नाही पण यांनी माझा फायदा काय झाला तर मला स्टेजवरती काम नाही मिळालं पण मी नाटकापासून दूर नाही गेलो मी लाईट शिकून घेतले लाईट्स ऑपरेट कसे करायचे लाईट्स डिझाईन कसे करायचे म्युझिक ऑपरेट कसं करायचं सेट कसा लावायचा प्रॉपर्टी कशा मॅनेज करायचा बॅकस्टेज कसं सांभाळायचं नाटकाची मॅनेजमेंट कशी करायची या सगळ्या नाटकाच्या सगळ्या अंगांना मी शिकून घेतलं त्यामुळे त्याच्यानंतर कधीतरी माझ्या आयुष्यात जेव्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर दिग्दर्शन करण्याची वेळ आली तेव्हा माझ्यासाठी कुठला प्रॉब्लेमच नव्हता कारण त्या सगळ्या गोष्टी कोणालाही आल्या नाहीत तरीसुद्धा मला येत होत्या त्यामुळे कुठल्याच गोष्टी वाचून आपलं अडलं नाही त्याच्यानंतरच्या त्याच वर्षात मी बारावीत नापास झालो फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे अत्यंत महत्वाचे विषय लोकांना वाटतात तिन्ही माझे उडाले पण आत्ता जशी मुलांची अवस्था होते की आईबाप जवळपास घरात सुतक लागल्यासारखं चेहरे करून बसतात आणि मुलं मैताला गेल्यासारखे वागतात तर तसं माझ्या घरात काहीही घडलं नाही माझ्यासारखा म्हणजे ज्या क्षणी मला कळलं पेपर दिल्यानंतर की आपण नापास होणार आहोत त्या क्षणी माझ्यासारखा आनंदी माणूस त्या दिवशी जगाच्या पाठीवर दुसरा कुठला नव्हता कारण तर तशी एक सुरेश भटांची एक कविता आहे ना की मरणाने केली सुटका जगण्यानं छळले होते तसं पास झालो असतो तर सायन्सनी छळलं असतं मी नापास झाल्यामुळे त्याच्यातनं माझी सुटका झाली <laughs> आणि दुसरी <laughs> गोष्ट <laughs> <laughs> आणि मग मला कळलं की आपल्याला नेमकं काय येत आहे किंवा काय नाही येत मग मी पटकन कॉमर्सला ऍडमिशन घेतली आणि पुढे एमकॉम पर्यंत मी शिकलो पण माझी सुटका झाली आणि इतक्या लहान वयात नापास होणं पचवल्यामुळे आता जेव्हा बालगंधर्व असतील कट्यार काळजात घुसली असेल लोकमान्य टिळक असतील घाशीनाथ घाणेकर असतील ही सगळी मोठी मोठी व्यक्तिमत्व जेव्हा माझ्या जवळ येतात माझ्या शरीरात राहतात काही काळ माझ्या मनामध्ये त्यांचा वावर असतो आणि ती जेव्हा पडद्यावरती मी साकार करतो तेव्हा नापास होण्याचं भय मला नसतं कारण ते माझं होऊन गेलंय <laughs> त्यामुळे ही किती ही किती माझ्या बाबतीत अतिशय प्रेरणादायी गोष्ट घडली किंवा मला स्वतःला खूप काही शिकवणारी गोष्ट घडली नापास झालो म्हणून मी विचार केला की आपल्याला नेमकं काय येत आहे आपल्याला काय आवड आहे आपल्याला कशात गती आहे आपल्याला काय केलं तर आपल्याला जमेल मी जर पास झालो असतो तर मी हा विचारच केला नसता नापास झाल्याने मला विचार करायला शिकवलं नापास झाल्याने माझ्याचकडे मला तटस्थपणे बघायला शिकवलं जे मला कदाचित शिकवलं नसतं त्यामुळे नाटकातनं काढला गेलेला मी असेन बारावीच्या परीक्षेतला नापास झालेला मी असेन किंवा कॉलेजच्या नाटकात सातत्याने धडपड करून सतत अयशस्वी होणारा किंवा ज्याला कधी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये एम कॉमच्या शेवटच्या वर्षापर्यंत ज्याला कुठलाही करंडक मिळाला नाही असा एक त्या स्पर्धेमध्ये काम करणारा कलाकार असेल बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपण सहभागी होतो आणि पहिल्याच प्रयत्नात आपल्याला एखादा करंडक मिळतो अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळतं आपल्या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा एक करंडक मिळतो आणि मग आपल्याला असं वाटतं की मला यायला लागलं सगळंच पण माझ्या मला हे सतत आ, इतक्या उशिरा मिळत गेलं की ते मिळवण्यासाठी धडपड नव्हती तर आपल्याला मिळत नाही तर ठीक आहे ना आपल्याला ते नकोच आहे आपण आपल्यासाठी काम करत जाऊ आणि मग आपल्यासाठी काम करत जाणं स्वतःला अभिनेता म्हणून माणूस म्हणून जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी काम करत जाणं आणि फायनली काम करत जाणं mm. तर त्या काम करत जाण्याला काहीच पर्याय नाही मेहनतीला कुठलाच ऑप्शन जगात नाही आहे जसे आमचे परुळेकर सर ते आता पुढच्या वाटचालीत येतील ते आम्हाला सत ते आम्हाला खूप छान सांगतात ते माझ्या व्यायामाचे शिक्षक आहेत ते मला सांगतात की व्यायाम ही अशी गोष्ट आहे की जी आपली आपल्यालाच करावी लागते <laughs> पुस्तकं वाचून नेटवरती बसून व्यायाम होत नाही प्रत्यक्ष जेव्हा आपण शूज घालून ग्राउंडवरती जाऊन काही फेऱ्या मारतो काही पुशअप्स काही डिप्स करतो तेव्हाच व्यायाम होतो तो व्यायाम हा आपला आपल्यालाच करावा लागतो तसं आपल्या क्षेत्रातलं काम करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही ती मेहनत आपली आपल्यालाच करावी लागते वा 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 या कारकिर्दीमध्ये सुबोध एक खूप महत्त्वाचा टप्पा की प्रायोगिक असूनसुद्धा ज्या नाटकाने व्यावसायिक यश बघितलं ज्याच्यामुळे तुझं नाव खूप या फील्डमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं चंद्रपूरच्या जंगलात त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही रिहर्सल केली आणि स्वतः लेखकच ते बघायला आले तर आणि मग यश त्या नाटकाला मिळालं त्याच्या विषयापासनं तू आम्हाला जरा सांग त्याच्याबद्दल चंद्रपूरच्या जंगलात ही एकांकिका मी कॉलेजच्या माझ्या एम कॉमच्या वर्षाला असताना केली होती मी एम कॉमला ॲडमिशन घेतली कारण मला कॉलेजकडनं दोन वर्ष पुन्हा एकदा नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला मिळेल मला डिग्रीमध्ये किंवा एम कॉम होण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता आजही नव्हता तेव्हाही नव्हता पण मला मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती कारण ती जर मी घेतली तरच मला कॉलेजकडनं ऑफिशियली मला एकांकिकात काम करायला मिळेल म्हणून मी एम कॉम केलं आणि एमकॉमला भाग घेतल्यानंतर आता धडपड सुरू झाली की आम्ही विषय कुठला निवडायचा एकांकिका कुठली शोधायची आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की चंद्रपूरच्या जंगलात नावाचं एक नाटक आहे विक्रम वाटवे नावाच्या लेखकाने लिहिलेलं तर मी त्यांना काही ओळखत नव्हतो पण मी त्यांचा नंबर मिळवला त्यांच्याशी फोनवरती बोललो त्यांना भेटायला मुंबईला गेलो याच्या आधी त्यांना पुण्यातल्या इतर बऱ्याचशा महाविद्यालयांनी नाटकाच्या परवानगीसाठी विचारलं होतं पण त्यांनी परवानगी नाकारली होती त्यांनी मला का दिली मला माहीत नाही पण त्यांनी मला परवानगी दिली आम्ही ते नाटक घेऊन आलो बरं नाटक आम्ही तोपर्यंत जे नाटक केलं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं नाटक होतं खूप रोजच्या बोलीभाषेतलं नाटक होतं त्याच्यात मोठे मोठे संवाद नव्हते स्वागत नव्हती ना खूप नाट्यमय प्रसंग नव्हते ना दोन लेखक एका विषयावरचं नाटक लिहायला कुठेतरी गेलेत आणि ते एकमेकांशी बोलता बोलता त्याच्यातनं नाट्य घडत जातं आणि एड्सवरती त्यांना नाटक लिहायचं त्या लेखांना लेखकांना आणि म्हणून ते जातात साधा पुड़े -पुड़े तसा था, तसा था, तसा था हा साधा त्याचा विषय होता पण ना जसं नाटक पुढे पुढे जात जातं तसं तर तसं तसं ते लोकांना इतकं पकडतं आणि आपल्याला त्याच्यात अनेक शक्यता वाटत राहतात की ह्या लेखकांनाच हे झालंय का यांच्या बाबतीतच हे घडलंय का ह्याच दोघांमध्ये काही संबंध आहेत का अशा अनेक शक्यता नाटक नाटकातून व्यक्त होतात पण हे कळण्याची बुद्धी तेव्हा आमच्याकडे नव्हती तेव्हा आम्ही जेव्हा नाटक आणलं तेव्हा आमच्या बुद्धीला जे साजलं जे साजेसं होतं त्या पद्धतीने आम्ही ते नाटक बसवलं काही काळानंतर आमच्या लेखकाचा मला फोन आला की मला तुझ्या नाटकाची तालीम बघायला यायचं आहे तो मुंबईवरनं पुण्याला आला त्यांनी तालीम बघितली आम्ही सगळे शांतपणे उभे राहिलो की आता आपलं कौतुक करेल की फार सुंदर नाटक तुम्ही करताय तो पुढे आला आम्हाला म्हणला अतिशय स्पष्टपणे सांगू म्हणलं हो हो म्हणजे काय स्पष्टपणे सांगा तो म्हणला नाटक अतिशय घाणेरडं बसवलं तुम्ही तर आम्ही क्षणभर आमचा उत्साहच गेला आम्हाला कळलंच नाही की इतके दिवस आपण दिवसरात्र नाटकाची तालीम करतोय आणि येऊन डायरेक्ट आपल्याला तोंडावरती सांगितलं की नाटक अत्यंत घाणेरडे बसवलं हो आहे तो म्हणला हे नाटक बसवण्याची ही पद्धत नाही मला कळतंय की तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम करताय तुम्ही जे बसवलंय हो म्हणजे तुम्ही जी तुम्ही जे घाणेरडे नाटक बसवलं हो आहे ते अत्यंत मनपासनं बसवलं बस हो आहे <laughs> म्हणजे तुम्ही काम अतिशय वाईट करताय पण ते खूप मनपासनं करताय त्यामुळे तो म्हटला की मला आवडलेली हीच गोष्ट तुमच्यातली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे वाईट करताय तर आता हे नाटक चांगलं करण्यासाठीचं जे कल्पना आहे ती मी तुम्हाला सांगतो म्हणून त्यांनी आमच्याकडनं त्या नाटकातले काही सीन्स त्यांनी आम्हाला बसून दिले बसून दाखवले आणि म्हणलं की ह्या पद्धतीने आता हे नाटक पूर्णपणे बसवा मग ते नाटक आम्ही तसंच बसवलं मग आम्हाला त्याच्यातल्या छोट्या छोट्या गमती जमती कळायला लागल्या मग पुरुषोत्तमला ते नाटक सादर झालं प्राथमिक फेरीतनं अंतिम फेरीत गेलं अंतिम फेरीत, फेरीत आम्हाला आमच्या महाविद्यालयाला नऊ वर्षानंतर Uh, करंडक मिळाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा के व्हा wow. आम्हाला दोघांना काम करणाऱ्या दोन्ही कलाकारांना का बक्षिसं मिळाली मला स्वतःला दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं मग त्या नाटकाचे आम्ही खूप ठिकाणी प्रयोग केले uh, वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याला खूप कमी प्रॉपर्टी लागायची जसे आम्ही दोघं बसलो आहे तसंच एक टेबल आणि दोन खुर्च्या असं घेऊन आम्ही येरोड्याच्या जेलमध्ये आम्ही प्रयोग केले कैद्यांसमोर आम्ही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात प्रयोग केले आम्ही लहान मुलांसमोर म्हणजे सातवी आठवी नववी दहावीतल्या मुलांसमोर केले त्यांच्या पालकांसमोर केले कॉलेजमधल्या अकरावी बारावीतल्या मुला मुलींसमोर केले आणि त्या नाटकाने एका एका गोष्टीवरचा माझा विश्वास वाढला की तोपर्यंतचा जो माझा अभिनय होता नाटकात काम करत होतो मी जो काही थोडाफार यायला लागला होता तर तो खूप उत्स्फूर्त होता त्याला विचारांची काही दिशा नव्हती त्याला काही फोकस नव्हता तो त्या क्षणीत जे वाटेल ते करणारा होता पण चंद्रपूर या नाटकाने माझ्या पूर्ण पुढच्या सगळ्या कारकिर्दीला एक विचारांची दिशा दिली एक फोकस दिला की आपल्याला एखाद्या व्यक्तिरेखेला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे हे या नाटकाने शिकवलं एखाद्या भूमिकेला सामोरं जाताना काय पद्धतीने आपल्या भाषेवरती काम करायचं आहे मग फक्त शब्द बोलणं महत्त्वाचं नसतं तर दोन शब्दांच्या मध्ये जी जागा असते त्या जागेतसुद्धा नाटक घडत असतं त्या जागेतसुद्धा बरंच काही घडत असतं ती जागा शोधणं भाषेच्या कुठल्या शब्दावरती जोर दिल्यानंतर कशा प्रकारचा अर्थ पोहोचेल भाषेचा वापर कसा करायचा त्याच्याशी कसं खेळायचं अशा अनेक गोष्टी या नाटकाने मला शिकवल्या आणि मला असं वाटतं की आत्ता जे माझं काम चालू आहे या सगळ्याचा बेस म्हणजे चंद्रपूरच्या जंगलात हे नाटक आहे आणि दुसऱ्या एका गोष्टीवरचा विश्वास <coughs> दुसऱ्या एका गोष्टीवरचा विश्वास वाढवला की तुमचा विषय जर चांगला असेल तर तुम्ही समोर प्रेक्षक कोण याचा विचार करू नका तो कुठल्याही प्रकारच्या प्रेक्षकापर्यंत उत्तम पद्धतीने किंवा तितक्याच गांभीर्याने पोचतो मग ते येरोडा जेलमधले कैदी असतील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसन, व्यसन सोडण्यासाठी आलेली सर्वसामान्य माणसं असतील आठवी दहावी दहावीतली मुलं असतील किंवा त्यांचे पालक असतील हे प्रत्येकजण त्या त्या नाटकाकडे त्यांच्या त्यांच्या मनोभूमिकेतनं बघत होतं पण प्रत्येक जणापर्यंत ते नाटक तितक्याच उत्तम पद्धतीने आणि गांभीर्याने पोचत होतं खरं तर ही ताकद लेखकाची होती आणि ही त्या नाटकाची आणि विषयाची ताकद होती की एक चांगला विषय तुम्ही जर मांडलात तर तो लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने पोचतो त्यामुळे नाटकावरची श्रद्धा लेखनावरची श्रद्धा लेखकाविषयीची श्रद्धा ही त्या नाटकांनी अजून अजून जास्त दृढ केली त्यामुळे ते नाटक तसं खूप महत्वाचं आहे वा 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 चंद्रपूरच्या जंगलामध्ये विक्रम वाटव्यांनी दाखवलेल्या मार्गावरनं चालत आणि मग पुढे सुबोधची बहारदार कारकीर्द आपण बघितलेली पुढच्या टप्प्याकडे वळण्याच्या पूर्वी खूप आवर्जून उल्लेख करतो सकाळचे सीईओ आमचे मित्र कलाकारांवरती प्रेम करणारा एक जिंदादिल माणूस उदय जाधव सर आलेले जोरदार टाळ्यांनी स्वागत करू क्या मात आहे स्वागत आहे सर नाटक मग पुढची पण नाटकं सुबोध केली चित्रपट पण करायला लागलास पण पुण्याहून मुंबईमध्ये पूर्ण वेळ जाणं हा निर्णय कुठल्या वळणावरती घेतला आणि घेताना आनंदी होतास का दुःखी होतास नाही नाही पुण्यातल्या कुठल्याही माणसाला पुण्याबाहेर जायला सांगणं हे दुःखाचाच प्रसंग ओढवण्यासारखं आहे कारण पुण्यासाठी किंवा पुण्यातल्या माणसांसाठी पुणे संपतं तिथे जग संपतं त्यामुळे मुंबईत जाणं म्हणजे त्याला जवळपास तुरुंगात गेल्याचं फिलिंग त्याच्यासाठी आहे कारण तो एक परंपरागत वाद पुणे आणि मुंबईमध्ये आहेच आहे तर सगळ्यात सुरुवातीला जेव्हा मी विजय तेंडुलकर तेव्हा माझे खूप जवळचे स्नेही होते आणि अनेक ठिकाणी नोकरी करून जेव्हा माझं ठरलं की आता ह्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी काही दोनच माणसांचे सल्ले घ्यायला गेलो त्याच्यातला एक विक्रम वाटवे होता चंद्रपूरचा लेखक आणि एक विजय तेंडुलकर होते तर विजय तेंडुलकरांना मी भेटलो तर त्यांनी मला सल्ला दिला की तू काही इथे कायमस्वरूपी अभिनेता म्हणून काम करू नकोस तू छंद म्हणून काम कर कारण इकडे पैसे वगैरे काही मिळत नाहीत पण मला ते काही पटलं नाही कारण मला तर कायमस्वरूपी काम करायचं होतं मग विक्रम वाटवेला भेटलो विक्रम वाटवे म्हटलं अगदीच करिअर करू शकतोस फक्त तुला पुणे सोडून मुंबई द्यायला लागेल तर मला विक्रम अजिबातच आवडला नाही <laughs> म्हणजे माझ्या मनातच उतरला कारण असा कसा सल्ला मला देऊ शकतो हो की पुणे सोडून तुला मुंबई द्यायला लागेल त्यामुळे तेही मला फार पटलं नाही त्यामुळे सुरुवातीचे काही वर्ष मी पुण्यावरनं मुंबई अपडाऊन करायचो सकाळच्या लवकरच्या बसने जायचो शूटिंग संपून रात्री परत यायचो हे दोन तीन वर्ष केल्यानंतर कळायला लागलं की फार हेक्टिक आहे सगळाच प्रवास आणि सगळंच मग मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आता मी पंधरा वीस पंधरा सोळा वर्ष झाली मी मुंबईत राहतोय मुंबईचं आयुष्य हे खूप धकाधकीचं आहे खूप वेगवान आहे आणि पुण्यात ज्यांची दुकानं बारा ते चार बंद असतात अशा माणसासाठी ते फारच फारच धकाधकीच आहे कारण आम्हाला गिरायकांना वस्तू विकायच्या नसतात त्या फक्त दुकानात ठेवायच्या असतात पण अशा वेळेस मुंबईतल्या लोकांना मात्र सातत्याने काम करून लोकांपर्यंत पोचायचं असतं तर हा वृत्तीतला फरक समजून घेण्यातच माझे पहिले काही दिवस गेले पुण्यात मी जिथे राहतो बुधवारपेठेत माझं घर आहे पुण्यात आणि माझ्या घरापासनं पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतरावर पुण्यातली सगळी नाट्यगृह आहेत मंदिर बालगंधर्व रंगमंदिर टिळक स्मारक मंदिर आणि त्या काळात मला आठवते जर मला एखाद्या माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की सुबोध ये ना भरतनाट्याला जरा तू अशी बोलायचं आहे अरे आता कुठे भरतनाट्याला येऊ रे नको नको राहू दे पण असं मुंबईत करून चालत नाही ये ना नरिमन पॉईंटला म्हटलं तर गोरेगाववरनं दोन तास प्रवास करत तुला नरिमन पॉईंटला जायला लागतं तुला त्याला भेटायला लागतं आणि परत दोन तास प्रवास करत तुला गोरेगावला यायला लागतं त्यामुळे ही जी ही जी शिस्त आहे ही जी काम करण्याची धडपड आहे आणि त्याच्यानंतर तुला काम देणारंसुद्धा मुंबईचं आहे त्यामुळे येस yes, मुंबई तुम्हाला जगायला शिकवते हो मुंबई तुम्हाला काम करायला शिकवते हो मुंबई तुम्हाला मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करायलाही शिकवते हो त्यामुळे सुरुवातीच्या सुरुवातीचा काही काळ खूप त्रास झाला म्हणजे मला आठवते मी माझी बॅग सुरुवातीला शूटिंगला आम्ही जेव्हा जायचो आम्ही नवीन नवीन होतो आम्हाला आमचेच कपडे न्यायला लागायचे तर आम्ही बॅग बिग भरून जायचो तर दोनदा माझं असं झालं की मला बोरिवलीमध्ये शूटिंगला जायचं होतं मी दादरला ट्रेन पकडली आणि लोकलचा प्रवास तर मी ती बॅग कशी कशी ठेवली अशी डोक्यावरती आणि मी जेव्हा बोरिवलीमध्ये उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या शर्टचे सगळे बटणं तुटलेत आहेत आणि मला कळलं नाही की आता हे सावरायचं कसं स्वतःला आणि तो, तो लोकलचा प्रवास ती गर्दी ते सगळंच म्हणजे पहिले काही दिवस त्याच्यात गेले स्वतःला शोधण्यात गेले की ह्याच्यात सगळ्यात आपल्याला पण कसं बसू शकतो पण ती मुंबई तुम्हाला ती तुम्हाला पळायला लावते ती तुम्हाला शांत बसू देत नाही त्यामुळे त्या गोष्टी कालांतराने तुमच्या वळणी वळली पडतात आणि तुम्हाला सवयच्या होतं वा मुंबईमध्ये गेल्यानंतर करिअरला एक वेग मिळाला जास्त व्यावसायिकता आली गाण्याचं पण तुला वेळ आहे तू असं म्हणतोस अनेकदा की मला जर गायक म्हणून ओळख माझी पटवून द्यायची असेल तर मी सांगेन की मी अभिषेकी घराण्याचा गायक आहे तर त्या गाण्याकडे कोणाच्या माध्यमातनं आकर्षण झालं तुझं किंवा गाण्याकडे कसा वळलास गाणं कसं आवडायला लागलं सुरुवातीच्या काळातलं गाणं शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत अजिबातच नव्हतं म्हणजे मला असं वाटायचं की नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत हा खरं तर रिटायर झाल्यानंतर खेळायचा खेळ आहे म्हणजे म्हातारपणात ऐकायच्या गोष्टी आहेत या नाट्यसंगीत आणि क्लासिकल म्युझिक कारण तेव्हा त्याची आवड नव्हती ते खूप कंटाळवाणं वाटायचं नीरस वाटायचं पण मी इथे कोल्हापुरातच एका चित्रपटाचं शूटिंग केलं होतं आम्ही असू लाडके या चेतना विकास मंदिरमधल्या शाळेत त्या मुलांबरोबर आणि त्या सिनेमात एक गाणं होतं एक प्रार्थना होती जी शौनक अभिषेकीने गायली होती त्या सिनेमाच्या त्या गाण्यामुळे माझी आणि शौनक अभिषेकीची ओळख झाली शौनकची ओळख झाल्यानंतर आमची मैत्री झाली आणि म्हणजे चित्रपट संगीत ऐकणारा आणि नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत अजिबात न ऐकणारा सुबोध भावे ते कट्यार काळजात घुसलीसारखा नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट करणारा सुबोध भावे तर हा जो सगळा प्रवास किंवा हा जो सगळा बदल माझ्यामध्ये घडला याचं प्रमुख कारण शौनक अभिषेकी वा वा क्या बात आहे त्याच्यामुळे त्याचे वडील माझ्या आयुष्यात आले जितेंद्र अभिषेकी अभिषेक बोहाले आणि त्यांचं गाणं ऐकता ऐकता मला गुरु सापडला जो अभिनेत्यांना गुरु नसतो कारण गायकांना असतो नृत्य करणाऱ्यांना असतो तसा आम्हाला काही गुरु नसतो त्यामुळे तो गुरु मला सापडला अभिषेकींच्या माध्यमातून त्यांचं गाणं ऐकत ऐकत माझ्यातल्या कलाकाराचा शोध लागला मला काय करायचं होतं आणि मी काय करत होतो ते कळायला लागलं अभिषेकींच्या गाण्याने त्यांच्या क्लासिकल म्युझिकनी मला शांत केलं त्यांनी मला आतमध्ये डोकून आपल्याला काय हवं आहे ते नव्याने बघायला शिकवलं आणि अभिषेकी बुवा आहेत उस्ताद आमिर खान साहेब आहेत या दोन गुरुतुल्य माणसं माझ्या आयुष्यात आली आणि पूर्णपणे कलाकार म्हणूनचा माझा विचार बदलला कामाकडे बघण्याचा आणि मला असं वाटतं ही गेल्या काही वर्षातली कामं ही त्या माझ्या गुरुकृपेमुळे घडलेली कामं आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात येण्यामुळे घडलेली कामं आहेत वा वा शौनकमुळे गाण्याची ओळख झाली अभिषेकी बुवांच्या गाण्यामुळे तू शांत झालास समृद्ध झालास या सगळ्याचा परिणाम म्हणूनच नाटक दिग्दर्शित जे केलंच पहिलं आयुष्यातलं ते थेट कट्यारलाच हात घातलास तू तो योग कोणामुळे आला नाही संगीत नाटक आपण दिग्दर्शन करावं असं काही वाटलं नव्हतं राहुल देशपांडे मला भेटला आणि राहुलने मला विचारलं की माझी खूप इच्छा आहे की माझ्या आजोबांचं नाटक परत करावं तर तू ते करशील का तोपर्यंत संगीत नाटकाविषयीचा माझा दृष्टिकोन बदलला होता मग मला लक्षात यायला लागलं की हे तरुणांनी पण करण्याचं नाटक आहे मग मी म्हटलं मी आधी वाचतो आणि मग मी सांगतो तुला कारण मी संगीत नाटक कधी पाहिलंच नव्हतं तोपर्यंत मग ते नाटक मी वाचलं मला ते नाटक खूप आवडलं मी त्याला म्हटलं आपण करूया आणि आम्ही ते नाटक करायचं ठरवलं महेश काळे तेव्हा अमेरिकेत होता तो मुंबईतून तालमी तो करणार होता आणि पहिला प्रयोग करून तो परत जाणार होता मग राहुल खानसाहेबांच्या भूमिकेत महेश काळे सदाशिवच्या भूमिकेत मी स मी कविराजच्या भूमिकेत आणि मग सगळी पात्र ठरली आणि आमच्या तालमीला सुरू झाली ही तालीम माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण ही तालीम करताना मी सीन्स बसवत होतो आणि मला मी जेव्हा कॉलेजमध्ये माझी नाटकं दिग्दर्शन करत होतो तेव्हा माझ्यासमोर जे होते ते नाटकात काम करण्यासाठी आले होते तर मी त्यांना वाटेल तशा शिक्षा करायचो मी त्यांना सांगायचो की जरा बाहेर जाऊन थांब त्या बेंचवरती राहा भिंतीकडे तोंड कर आणि सगळी वाक्य म्हण ती आतमध्ये मला स्पष्टपणे ऐकवायची पाहिजेत तोंडात पेन्सिल दर आणि सगळी वाक्य म्हण कारण तुझे शब्दोच्चार स्पष्ट नाही आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा मी माझ्या कलाकारांना करायचो करा पण कट्यार काळच्या घुसलीमध्ये काम करणारे हे सगळेजण गायक होते ते अभिनेते व्हायला आले नव्हते त्यामुळे आता ह्यांच्याकडनं कसं बसून घ्यायचा हा खूप मोठा प्रश्न होता मग ह्यांना न दुखावता यांना सातत्याने विश्वासात घेऊन त्यांना येत नाही हे न जाणून देता फार नाही त्यांच्याकडनं लहान मुलांकडनं आपण जसं काम करून घेतो तसं काम मी त्या सगळ्या गायक कलावंतांकडून करून घेतलं आणि ह्या सगळ्या तालमीच्या दरम्यान त्यांच्याबरोबर खूप गप्पा व्हायच्या मग त्याच्यात कोल्हापूरच्या केशवराव भोसल्यांचा विषय निघायचा बालगंधोरांचा विषय निघायचा मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा विषय निघायचा म्हणजे कट्यारच्या आधीच्या काळात ज्यांनी ज्यांनी नाट्यसंगीतात योगदान दिलं आहे अशा अनेकांचा आमच्या गप्पांमध्ये विषय निघायचा आणि ही सगळी नावं माझ्या कानावर पडत गेली के बालगंधर्व केशवराव भोसले मास्टर दीनानाथ मंगेशकर देवल मास्तर किर्लोस्कर खाडिलकर वगैरे 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 आणि ह्या सगळ्यातनं पुढे जे घडणारं होतं त्याची एक पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टींनी तयार केली आणि मग मी त्यांना गायला लावायचो दिग्दर्शक म्हणून फायदा करून घ्यायचो की जरा ते गाणं गाऊन गाव तर ते गाणं गा बरं तो म्हणायचं पण हे नाटकात नाही आहे मी सांगतो ते गा जरा मला काहीतरी वेगळं डोक्यात आहे मग ते बिचारे राहुल आणि महेश ते गायचे मग त्याचा काहीच उपयोग नाटकात नसायचा ना पण मी तेवढंच एक त्यांच्याकडनं गाणं ऐकून घ्यायचो तर ह्या सगळ्यामध्ये एक दीड महिना तालीम केल्यानंतर पहिला प्रयोग आम्ही शुभारंभाचा केला आणि मला असं वाटतं की आ, नवीन पिढीपर्यंत पुन्हा नवीन पिढीने नाटक बघण्यासाठी उद्युक्त करायला कट्यार काळजात घुस्तेनी खूप मदत केली कारण सगळी त्यावेळेची कॉलेजची शाळांमधली मुलं मुली राहुल महेश आणि मी करतोय ते कट्यार बघायला परत आले त्यामुळे ती एक तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचं काम कट्यार काळजात घुस्ते या नाटकाने केलं बात आहे कायम आपल्याला माझ्या मनात विचार येतो की बालगंधर्वांच्याबद्दल इतकं ऐकलं आहे म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही कमनशिबी कारण आम्ही बालगंधर्वांना कधी बघितलं नाही पण आम्ही भाग्यवान कारण बालगंधर्वांची भूमिका ज्यांनी पडद्यावर साकारली त्या मित्राच्या बरोबर त्याच देवाने आम्हाला स्टेजवरती बसवलं हो आहे गदिमाडगुळकरांचं फार सुंदर वाक्य आहे बालगंधर्वांच्याबद्दल तुम्ही बालगंधर्वांचं देऊसकरांनी काढलेलं पोर्ट्रेट जर बघितलं असेल पुण्याला बालगंधर्वमध्ये म्हणजे बनवा बनवीत जे वाक्य आहे की मिस्टर बालगंधर्व मिसेस बालगंधर्व ते एकाच माणसाचे दोन तर गदिमानचं जन्मशताब्दी वर्षे म्हणून जस्ट त्या चार ओळी सांगतो मग आपण पुढे सोबत कुठे जाऊ त्यांनी असं म्हटलं होतं की जशा जन्मती तेज घेऊन तारा जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे असा बालगंधर्व आता न होणे ते बालगंधर्व पडद्यावर जिवंत तू केलेस खरंच जोरदार टाळ्यांनी आपण खूप अभिनंदन करू तर कट्यार नाटकाचं दिग्दर्शन त्याच्यामध्ये कविराज आणि बालगंधर्व चित्रपट करावा हे परत कुठून मी आता म्हटल्याप्रमाणे आम्ही कट्यारचा शुभारंभाचा प्रयोग केला आणि हापूस नावाच्या माझ्या चित्रपटाच्या सा शूटिंगसाठी मी को रत्नागिरीला कोकणात गेलो आणि तीन चार दिवस बसलेलो होतो माझ्याकडे नेमकी दुर्दैवानी पुस्तकं नव्हती कारण धावपळीत तसाच गेलो होतो तर माझी सहकलाकार मृणाल देशपांडे तिला म्हटलं तुझ्याकडे काही वाचायला आहे का मधल्या दोन तीन तासात मला काही सीन नव्हता ती म्हणली दोन मिनिटं ते मी बघते तिने शोधलं आणि तिच्या हातात एक पुस्तक लागलं ते तिने माझ्या हातात ठेवलं मी याला म्हणतो योगायोग म्हणजे मगासपासून आपण जे बोलतो आहे की हा योगायोग तेव्हाच घडतो जेव्हा सातत्याने तुम्ही मेहनत घेता परमेश्वराचा प्रसाद आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही मेहनत घेता तुम्हाला घरी बसून पैसे देणार नसतो तुम्हाला घरी बसून तो यशस्वी करणार नसतो त्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवून चांगलं काम करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही मेहनत घेता तेव्हा कुठला तरी एक क्षण येतो जेव्हा तो तुझ्या वाट्याला एक गोष्ट आणून देतो इतक्या नकळत की त्याची तुलाही कल्पना नसते तसं दहा बारा वर्ष माझ्या या क्षेत्रातून मला झाली होती आपल्याला काय करायचं आहे हे कळत नव्हतं ते कट्यार काळजात घुसले नाटक दिग्दर्शन करण्यापर्यंत हळूहळू प्रवास गेला होता सातत्याने काम करत होतो भरपूर चित्रपट भरपूर मालिका भरपूर नाटकं खूप प्रयोग सतत शूटिंग आणि ही सगळी कदाचित प्रामाणिकपणे केलेली मेहनत बघून त्यांनी मृणाल देशपांडे माझे सहकलाकार तिच्या हातातनं परमेश्वरांनी ते पुस्तक माझ्या हातात दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं गंधर्व गाथा बालगंधर्वांवरचं पुस्तक भाद खेर यांनी लिहिलेलं आता जर तिने ते पुस्तक माझ्या हातात दिलंच नसतं तर हा घाणेकरपर्यंतचा प्रवास माझ्याकडनं घडलाच नसता पण ते बालगंधर्वांचं पुस्तक माझ्या हातात आलं तोपर्यंत मी संगीत नाटक केलं होतं त्यामुळे त्यात काम करणाऱ्या लोकांविषयीची भावना माझी बदलली होती त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागलं होतं आस्था वाटू लागली होती गंधर्व गाथा मी वाचलं आणि त्यांच्या पूर्ण प्रवासाने झपाटून गेलो मी अस्वस्थ झालो म्हणजे शेक्सपिअरची खूप नाटकं आहेत ज्या सगळ्यात मोठ्या शोकांतिका आहेत असं आपण म्हणतो पण आपल्याकडे आपल्या रंगभूमीवरती असा एक कलावंत होऊन गेला आहे की ही शोकांतिका तो प्रत्यक्ष जगला आहे म्हणजे सांगलीमध्ये जन्मलेला आणि मग जळगावला गेलेला एक छोटासा मुलगा ज्याला लोकमान्य टिळक पुण्यामध्ये त्याचं गाणं ऐकतात आणि त्याला अरे हा बालगंधर्व असं म्हणतात तिकडनं तो कोल्हापुरात येतो शाहू महाराजांच्या समोर तो गाणं सादर करतो गाणं सादर केल्यानंतर शाहू महाराजांच्या लक्षात येतं की ह्या मुलाला एका कानाने ऐकू येत नाही आहे आणि ज्या किर्लोस्कर नाटक कंपनीतनं त्यांना काही दिवसांपूर्वी हकललं होतं त्याच किर्लोस्कर नाटक कंपनीचा मिरजला तळ असतो आणि शाहू महाराज त्याच्या कानावरती उपचार करण्यासाठी आणि त्याच नाटक मंडळीत त्याला काम करण्यासाठी म्हणून शिफारस देऊन त्यांना मिरजला पाठवतात जिथनं हकललं त्याच किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये त्यांना परत घेतलं जातं आणि एकोणीसशे पाच साली बालगंधर्वांचा रंगमंचावरती प्रवेश होतो संगीत शाकुंतल संगीत शाकुंतल एकोणीसशे पाच ते एकोणीसशे पंचावन्नमधलं त्यांचं शेवटचं नाटक एकच प्याला अशी पन्नास वर्ष हा माणूस रंगभूमीवरती काम करतो तुम्ही आम्ही मराठीमध्ये काम करणारे कलावंत विचारही करू शकत नाहीत इतका आमा पैसा प्रसिद्धी नाव पॉप्युलरिटी हे सगळं तो माणूस कमवतो ज्या माणसांनी त्याच्या आयुष्यात करोडोंचे व्यवहार त्याच्या नाटकांनी बघितलेत त्या माणसाच्या उतरत्या वयात बसनी प्रवास करण्यासाठी तीन रुपये सुद्धा त्याच्या खिशात नसतात ही शोकांतिका जगलेला माणूस त्या पुस्तकातनं मला भेटतो आणि मला खूप अस्वस्थ करतो मला अस्वस्थ अशासाठी करतो की ज्या रंगमंचावरती मी काम करतो त्या रंगमंचावरती काम केलेला किंवा के ती रंगमंच समृद्ध केलेली ही सगळी माणसं होऊन गेली आणि त्याच्यातला हा एक माणूस होता आणि ज्याच्याविषयी मला माहितीच नाही आणि त्यांनी मी त्यांचा अभ्यास करायचा ठरवतो मग बालगंधर्व हा एकच ध्यास मनाला लागतो तो नस्तो, 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 तीन तीन तो। मग तोपर्यंत निर्माता नसतो दिग्दर्शक नसतो लेखक नसतो पण मला असं वाटत असतं की नाही यांच्यावरती काम व्हायला पाहिजे यांचा यांची कथा लोकांसमोर यायला पाहिजे मग पुढचे तीन साडेतीन चार महिने बालगंधर्वांवरती जे जे काही अवेलेबल असेल ते सगळं मी मिळवतो आणि मग अभिराम भडकमकरला मी विचारतो की तू लिहिशील का अभिराम भडकमकर ते लिहितो मग निर्माता शोधतो तो नितीन देसाई पहिल्या झटक्यात त्याला होकार देतो आणि आता गंमत बघा बालगंधर्वांचा एक योगायोग सांगतो कोल्हापुरातच आपण आहोत <coughs> आमचा कोल्हापुरातला मित्र प्रशांत कुलकर्णी हा सगळा बालगंधुरांचा सा चित्रपट चालू असताना मला एक बातमी पेपरमध्ये वाचायला मिळाली की बालगंधुरांची मुलगी कोल्हापूरमध्ये राहते शेवटची मुलगी जी जिवंत होती तेव्हा दे आणि आजारी होत्या ती आजारी असल्याची बातमी वाचली पेपरमध्ये आणि नितीन देसाईला म्हटलं की नितीन त्यांना भेटून येतो रे मी मी त्यांना भेटायला कोल्हापूरमध्ये आलो मला असं वाटलं की कोल्हापूरमध्ये बालगंधुरांची मुलगी म्हणणार एक छानसं घर एक चांगल्या घरात चांगल्या स्थितीत त्या राहत असतील कोल्हापुरातला त्या एरियाचं नाव मला आठवत नाही पण तो एरिया असा छोट्या छोट्या बसक्या घरांनी बसलेला एरिया आहे त्या एरियात मी गेलो आणि त्यांच्या घरासमोर तो आमचा मित्र प्रशांत मला घेऊन गेला तो म्हटलं इथे राहतात त्या तर बाहेर एक एस टी डीचं बूथ होतं आतमध्ये गेल्यानंतर मोजकं फर्निचर होतं एक टेबल एक कॉट दोन खुर्च्या त्यांचा मुलगा मला भेटाला बाहेर थोड्या वेळ मी त्यांच्याशी गप्पा मारत बसलो मग त्यांची आई जागी झाली म्हणजे जा बालगंधोरांची मुलगी तो म्हणला त्या जाग्या झाल्यात तुम्ही भेटा त्यांना मी भेटलो तेव्हा त्या ते बेडवरती झोपलेल्या होत्या त्यांची प्रकृती इतकी खालावली होती, ताकत होती। की बोलण्याची सुद्धा ताकद त्यांच्यात नव्हती मी त्यांच्या पायापाशी बसलो मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही उठू नका मी फक्त तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे तुमच्या वडिलांवरती मी सिनेमा करतोय आणि त्याच्यात तुमच्या वडिलांची मी भूमिका करतोय हे ऐकल्यानंतर त्या डोळ्यात जे निस्तेज डोळे होते त्याच्यात ते कुठलं तेज आलं मला माहीत नाही पण एक अचानक त्या डोळ्यामध्ये एक स्पार्क आला आणि त्या उठून बसायला लागल्या खोकल्याची उबळ त्यांना लागली मी म्हटलं तुम्ही बसू नका तुम्ही झोपा मी फक्त तुमच्या पायावरती डोकं ठेवायला आलोय बस बाकी काही नाही मी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं त्यांनी माझ्या डोक्यावरनं हात फिरवला मला आशीर्वाद दिला आणि पुढच्या पंधरा दिवसात त्यांचं निधन झालं म्हणजे कदाचित त्या मलाच आशीर्वाद देण्यासाठी थांबल्या होत्या का का मलाच भेटण्यासाठी त्या तोपर्यंत होत्या का या बालगंधर्वच्या संपूर्ण प्रवासात इतक्या योगायोगांच्या गोष्टींनी हा अख्खा प्रवास आमचा भरलेला आहे त्या बालगंधर्वांचे अनेक फोटोग्राफ्स माझ्या हाताला लागले त्या फोटोग्राफ्समधनं आम्ही त्यांची व्यक्तिरेखा मी जास्तीत जास्त जाणून घेत होतो पण मला व्हिडिओ पाहिजे होता त्यांच्या स्त्री वेशातला व्हिडिओ जो अवेलेबल होत नव्हता आणि मला कोणीतरी सांगितलं की सांगलीला एक आहेत त्यांच्याकडे बालगंधर्वांचं काहीतरी एक आहे ते देत नाहीत कोणाला पण तू त्यांना भेटून ये तर मी बालगंधर्वांच्या मुलीला भेटल्यानंतर मी इथं असा सांगलीला गेलो सांगलीला त्या ग्रहस्थांच्या घरी गेलो ते म्हणले या या बरं झालं तुम्ही आलात बसा मग त्यांनी एक व्हिडि व्हिडिओ कॅसेट त्यांनी प्ले केली ते म्हणले बघा आता तर सुरुवातीला काही तबल्याचे पिसेस वगैरे होते आणि मग अचानक एक पांढऱ्या साडीतली बाई ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमध्ये पदरा डोक्यावरचा सा पदर सावरत सावरत मीराबाईचं सा भजन म्हणताना दिसली तर मला दोन मिनटं कळलं नाही मी नीट बघितलं म्हटलं हे ते म्हणले बालगंधर्व तर स्त्री वेशातल्या बालगंधर्वांचं पहिल्यांदा मला दर्शन झालं चित्रफितीतलं आणि माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं म्हणजे ज्याच्यासाठी <laughs> शोधत होतो मी गेले पाच सहा महिने ती गोष्ट मला अशी इतक्या सहजपणे त्यांनी दाखवली आणि मग जाता जाता त्यांनी ती माझ्या ताब्यात पण दिली ते म्हणजे हे तुमच्या ताब्यात ठेवा तुम्हाला याचा उपयोग होईल मग मला कळलं की बालगंधर्वांनी त्या काळात ही व्हिडिओ क्लिप जेव्हा मी बघितली तेव्हा बालगंधर्वांचं वय बावन्न त्रेपन्न होतं त्यांची प्रकृती उतारवयात होती त्यांची कवळी त्यांना लागली होती त्यांना खोकल्याचा त्रास होत होता त्यामुळे गाताना मध्ये मध्ये खोकला येणं वगैरे या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यांचं वजन वाढलेलं होतं पण ही क्लिप बघितल्यानंतर मी शोधलं की हे 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 कुठनं रेकॉर्ड केलं आहे कसं काय रेकॉर्ड केलं आहे मग मला कळलं की बालगंधर्वांनी एक सिनेमा कंपनी काढली होती गंधर्व सिने स्टोन नावाची याचा उद्देश असा होता की त्या काळातली सगळी संगीत नाटकं कोल्हापूरचेच बाबूराव पेंटरांना बरोबर घेऊन त्यांनी फिल्म कॅमेऱ्यावरती शूट केली होती त्याच्यात मानापमान होतं स्वयंवर होतं अमृतसिद्धी होतं ही सगळी नाटकं होती आणि आपल्या दुर्दैवानी आपण ती सगळी नाटकं घालवली आणि त्याच्यातलं फक्त ते अमृतसिद्धी नावाचं नाटक उरलं होतं ज्याच्यातली ही क्लिप होती या बालगंधर्वचा जेव्हा आम्ही मुहूर्त केला आणि आम्ही पुण्यात गेलो त्यांचे एक मित्र होते नारंग नावाचे ते तेव्हा कराचीला राहायचे आताच्या पाकिस्तानमध्ये तर कराचीचे मोठे व्यापारी होते आणि बालगंधर्वांचे खूप चाहते होते ते बालगंधर्वांना स्पेशल तेव्हा त्यांचं स्वतःचं विमान होतं त्या विमानाने बालगंधुरांना कराचीला घेऊन जायचं आहे त्यांना तिकडे ठेवून घ्यायचे त्यांच्याकडनं गाणी रेकॉर्ड करून घ्यायचे आणि परत त्यांना पुण्याला आणून सोडायचे तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी ह्या सगळ्या गायकांचे रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून एक सत्तावीस पूल चेंजर मशीन विकत घेतलं होतं ज्याची त्या काळात एकोणीसशे पंधराच्या काळात त्याची किंमत होती साधारणपणे पाच हजार अमेरिकन डॉलर सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता म्हणजे आता तुम्ही कल्पना करा त्याचे किती रुपये झाले इन टू तर हे सत्तावीस पूल चेंजर मशीन आजही त्यांच्या नातवाकडे आहे तर त्यांना भेटायला म्हणून आम्ही मुहूर्ताच्या दिवशी गेलो त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो तर त्यांच्याकडे एक विठ्ठलाची मूर्ती होती मी म्हटलं ही मूर्ती ते म्हणले बालगंधर्वांचं कान्होपात्र नावाचं नाटक होतं त्या कानोपात्र नाटकातली ही विठ्ठलाची मूर्ती त्या oh oh. दिवशी आम्ही मुहूर्त केला तो होता आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे बघा पुन्हा ते सगळे योगायोग इतके जुळून येतात आणि आता बालगंधर्व करण्यासाठी म्हणून त्यांची भूमिका करणं यापेक्षा सुद्धा त्यांनी जी स्त्रीची अदब जपली होती ah. त्यांनी जे स्त्रीच सत्व जपलं होतं त्यांनी त्या स्त्रीला उथळ होऊन दिलं नव्हतं त्यांनी त्या स्त्रीला हिडीस होऊन दिलं नव्हतं बिभत्स होऊन दिलं नव्हतं त्यांनी त्या ते स्त्रीतलं मार्दव हो, तिचा गोडवा तिचं सत्व तिची शालीनता या सगळ्या गोष्टी जपल्या होत्या त्यामुळे बालगंधर्वांचे स्त्री वेशातले आपण फोटो बघितले तर आपल्याला असं वाटत नाही की हा पुरुष आणि यांनी स्त्रीची भूमिका केली आपल्याला असं वाटतं की ही स्त्रीच आहे इतकी स्त्रीची शालीनता त्या व्यक्तीने जपली होती तर त्यांची ती शालीनता मी त्यांची भूमिका साकारत असताना त्यांनी केलेल्या स्त्री भूमिका करताना ती जपणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि ते जरी जाड असले त्या काळात ते जरी शरीराने सुदृढ असले तरीसुद्धा मी जेव्हा शूटिंग करत होतो माझं किंवा करणार होतो तेव्हा माझ्या स्त्रीची कॉम्पिटिशन ही करीना कपूरशी का होती कारण ती झिरो फिगरची होती त्यामुळे माझ्या निर्मात्याने दिग्दर्शकांनी सांगितलं की तुला वजन कमी करायला लागेल तर म्हटलं ला कशासाठी ते जाड होते की ते म्हणले त्यांचं जाऊ देत पण तुझ्या आजूबाजूला करीना कपूर वगैरे अशा बायका आहेत की ज्या खूप झिरो फिगर आहेत त्यामुळे तुझ्यातल्या स्त्रीला इतकं बारीकच व्हायला लागेल तर मी व्यायाम पण सुरू केला होता आमच्या परळेकर सरांकडे मग मी रामदास कामतांकडे गाणं शिकायला जायला लागलो मी गाणं शिकायला जायला लागलो कारण मला काही गायचं नव्हतं गाणार कोणीतरी दुसरं होतं पण किमान एक गायक जेव्हा गातो नाट्यसंगीत स्टेजवरती तेव्हा त्याचा जबडा उघडतो म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या आतमध्ये काय हालचाली होतात नेमके कुठले कुठले तंतू शरीरातले हालतात हे मला समजून घ्यायचं होतं म्हणून मी रामदास कामतांकडे गाणं शिकायला गेलो पहिल्या दिवशी त्यांनी मला गाणं शिकवलं एक दीड तास त्यांनी माझ्याकडनं दोन तीन पदं वगैरे म्हणून घेतली मी निघालो म्हटलं काका? <laughs> 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 काका मी एक दोन दिवसांनी परत येतो मी निघालो त्यांनी अतिशय प्रेमळ पद्धतीने त्यांनी मला विचारलं सुबोध एक विचारायचं आहे म्हटलं काय काका तुम्ही गाणार नाही आहात ना तर त्यांना असं वाटलं याचा कॉन्फिडन्स वाढला आणि हाच गायला लागला तर गायचा म्हणजे किती घाणरणं मी गात होते त्यांना कल्पना आली मी म्हटलं नाही काका मी गाणार नाही आहे गाणार वेगळे आहेत फक्त मला प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुमच्याकडनं गाणं शिकतोय पुढचे काही दिवस त्यांनी मला खूप प्रेमाने गाणं शिकवलं माझ्याकडनं बरीच पदी पदं त्यांनी म्हणून घेतली आमच्या सरांकडे मी परुळेकर सरांकडे व्यायाम सुरू केला कारण मला करीना कपूरशी कॉम्पिट करायचं होतं त्यामुळे तेव्हा मी पंच्याऐंशी किलो होतो तो मी शूटिंगला चौसष्ट किलोपर्यंत माझं वजन त्यांनी कमी केलं बावीस किलो वजन कमी केलं माझ्या माझ्या जेवणाच्या वेळा बदलल्या माझ्या जेवणातल्या गोष्टी बदलल्या पंधरा वीस वर्षात मी कधी व्यायाम असं तोंड बघितलं नव्हतं ते मला रोज उठून तीन तीन तास मला व्यायाम करायला लावला या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं मी का करू शकलो बालगंधर्व करताना माझ्यातल्या अभिनेत्याला चॅलेंजिंग होती म्हणून ती भूमिका मी घेतली नव्हती किंवा आता आपला अभिनय लोकांसमोर आणावा म्हणून मी तो म्हणून ती भूमिका मी घेतली नव्हती तर बालगंधर्व मला लोकांसमोर आणायचे होते आणि ते आणण्यासाठी जे जे करता येईल ते ते मला करायचं होतं त्यामुळे हे सगळं करताना आपण कष्ट करतो आहे आपण मेहनत करतो आहे आपण इतकं काम करतो आहे म्हणजे आपण सकाळी तीन तास व्यायाम करतो आहे आणि मग दिवसभर आपण डेलीसोबत शूटिंग करतो आहे या सगळ्याचा मला त्रास व्हायचा नाही ती स्त्रीची भूमिका जाणून घेण्यासाठी तर जितका त्रास मला झाला असेल म्हणजे बायकांना म्हणजे मी जेव्हा साडी पहिल्यांदा नेसलो त्या ते शूटिंगसाठी तेव्हा मला कळलं की बायका साड्या कशा काय नेसू शकतात म्हणजे इतकं घाणेरडं वस्त्र येते ते नेसून दिवसभर ते इकडे तिकडे फिरतात चालतात आणि त्याच्यात मंगळागौरीचे खेळ खेळतात म्हणजे मला कौतुकच वाटलं बायकांचं आणि त्यांच्याबद्दलचा आदर अजून माझा वाढला की मला त्या साडीमध्ये मी कधी बाहेर पडतोय असं वाटत होतं कितकं अनकम्फर्टेबल मला त्या साडीमध्ये होत होतं आणि त्याच्यात मला काम करायचं होतं तर मला कळत नव्हतं की बाई कशी साकारायची म्हणजे कारण आतापर्यंत काय झालंय दुर्दैवाने आमचे जे पुरुष मंडळी बायकांच्या भूमिका करतात ते इतक्या हिडीस करतात की आपल्याला असं वाटतं हीच बाई आणि ते विनोदी करतात सगळं आणि मला पुरुषांनी केलेल्या बायकांच्या भूमिका अजिबात आवडत नाहीत मला असं वाटतं की पुरुषांनी पुरुषांच्या कराव्या बायकांनी बायकांच्या कराव्या तेव्हा ही मंडळी करत होती कारण तेव्हा त्यांना परवानगीच नव्हती बायकांना काम करायची म्हणून ही मंडळी करत होती करेक्ट करेक्ट आणि ती बाई शोधण्याचा खूप प्रयत्न केला आमचे कथ्थक गुरु आली मला शिकवायला त्या स्टेप शिकवायला आली मग तिच्याकडनं मला काही कळलं नाही मग एक कोरिओग्राफर आला त्याच्याकडनं मला काही कळलं नाही मग मला कळत नव्हतं की आता करायचं काय तर आमच्या मास्तरनी काही वेगवेगळे व्यायाम शोधले होते मी जिम मध्ये गेल्यानंतर मी आधी स्किपिंग बिपिंग करायचो रनिंग वगैरे सगळं करायचो आणि मग त्यांनी हे घेऊन आले होते आपण पोळी कशाची करतो पोळपाट लाटणं नाही नाही मैदा आता कणिक कणिक मग कणिक घेऊन आले एक दिवशी मला म्हणलंय सर हा तुमचा नवीन व्यायाम म्हणलं हा कणिक कणकेत काय व्यायाम करायचा मी ते म्हणले नाही नाही कणकेत व्यायाम असा करायचा आहे की व्यायाम संपल्यानंतर तुम्ही कणिक मळायचे म्हणलं का ते म्हणले तुमची बोटं कणिक मळून 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 त्या बाईसारखी व्हायला लागतील तर मी रोज आता कणिक पण मळायला लागलो जिममध्ये गेल्यानंतर म्हणजे पळायचं <laughs> दोरीच्या उड्या मारायच्या आणि जाता जाता कणिक मळून जायचं तर माझ्या आईला बरं झालं मी सांगितलं नाही तर तिने सगळ्या पोळ्या वगैरे माझ्याकडनं तेव्हा करून घेतल्या असतात तर ते पण करून झालं मग मला कळत नव्हतं तरी बाई शोधायची कशी म्हणजे बाई कशी आपल्यात येणार तर ती काही नक्कल करून येत नाही ती काही तिच्यासारखे चाळे जे करतात पुरुष मंडळी बायकांचे तसं करून येत नाही ती आतनं सापडावी लागते ती तिच्या हृदयापासनं तिच्या मनापासून सापडावी लागते आणि हे वरवरचं नसतं हे तुम्हाला खूप आतमध्ये शोधावं लागतं मग त्या काळात जेव्हा फ्रस्ट्रेशन यायचं की ती सापडायची नाही मग आमचं दर पंधरा वीस दिवसांनी नितीन देसाईच्या ऑफिसमध्ये दे आमची परत लुकटेस व्हायची पुन्हा साडी नेसून पुन्हा ते सगळं व्हायचं आणि ते झाल्यानंतर अजून फ्रस्ट्रेशन यायचं कारण ते काहीच जमायचं नाही मग खूप त्रास व्हायचा खूप स्वतःवरची चिडचिड यायची राग यायचा मग गाडी चालवताना मी एकटा असायचो तेव्हा माझ्याकडे ड्रायव्हर नव्हता तर गाडी चालवताना मध्येच मी असा हळूच गिअर टाकायचो आरसा असा नीट करायचो वगैरे वगैरे सगळे तर कदाचित बरं झालं हे सगळं करताना माझ्या लोकांनी कोणी बघितलं नाही मला तर त्यांना वेगवेगळे संशय माझ्याबद्दल आले असते जिम मध्ये पण त्या ट्रेडमिलवरती <laughs> चालताना आजूबाजूला कोणी नाही बघून हळूच असे असे पाय टाकत टाकत त्याच्यावर जायचं पण हे सगळं करूनसुद्धा ती बाई सापडत नव्हती हो कळत नव्हतं हो की ती बाई शोधायची कशी आणि शूटिंगचा दिवस आमचा आला त्या शूटिंगच्या माझ्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा परमेश्वराचा आशीर्वाद पुन्हा एकदा एक योगायोग आम्ही पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये माझं पहिल्या दिवसाचं शूट केलं आणि त्यांच्या धर्मात्मा या चित्रपटातलं गाणं आम्ही शूट करणार होतो त्याच्यात ते पुरुष वेषात होते त्यामुळे मला काही प्रेशर नव्हतं पुरुष कसा शोधायचा इथपर्यंत मी अजून आलो नव्हतो <laughs> तर मी एफ टी आयमध्ये जाऊन बसलो आमच्या नितीन देसाईनी हुबेहूब तसाच्या तसा सेट लावला मी सकाळी पहाटे चार साडेचारला उठून गेलो विक्रम गायकवाडने टक्कल वगैरे लावलं हुबेहूब मेकअप केला आणि मी त्या जमिनीवरती जाऊन बसलो आणि जे गाणं मला म्हणायचं होतं जे सादर करायचं होतं ते गाणं मी आठवत होतो आतल्यात की त्याचे शब्द ते काय पद्धतीने आपल्याला इमोट करायचे आणि इतक्यात एक त्या फिल्म इन्स्टिट्यूटचा माणूस सिनियर माणूस माझ्याजवळ आला माझ्या कानामध्ये त्यांनी सांगितलं की भावेसाहेब तुम्हाला माहिती आहे का म्हटलं काय तुम्ही ज्या जागेवरती बसलाय ना याच जागेवरती बालगंधर्वांच्या धर्मात्माचं शूट झालं होतं ओहो हो म्हटलं काय सांगताय तो म्हटलं हो शांताराम बापूंनी इथेच सेट लावला होता याच स्टुडिओमध्ये याच जागेवरती हा देवाऱ्याचा सेट होता इथेच ते बसले होते आणि इथेच त्यांचं शूटिंग झालं तर अशी एक ऊर्जा येते ना अंगामध्ये एखाद्या गोष्ट कळल्यानंतर तशी ती ऊर्जा माझ्यामध्ये आली मला असं वाटतं की हे जे योगायोगाचे टप्पे जे बालगंधुर्वमधले होते ना त्याच्यातला हा एक अजून एक महत्त्वाचा टप्पा होता की त्याच जागी त्यांनी बसून केलेल्या कामाचं मीच पुन्हा त्याच जागी बसून चित्रीकरण करत होतो आणि त्या बाईच्या दिशेने माझी वाटचाल सुरू असल्यामुळे मला मनामध्ये अजून टेन्शन येत होतं की आता ही बाई कशी शोधायची आणि मी त्या काळात खूप बायकांकडे बघत होतो म्हणजे चांगल्या उद्देशाने की त्या चालतात कशा बोलतात कशा मान कशा वाढवतात भुवाई कशी उडवतात वगैरे वगैरे आणि शूटिंगच्या दिवशी आमच्या नांदीचं शूटिंग होतं बालगंधर्वच्या आणि पहिल्यांदा मी बाईच्या वेशात त्या समोर जाणार होतो आणि तोपर्यंत मी जे काही अडीच महिने करत होतो तीन महिने करत होतो ते मला काहीही जमत नव्हतं एकच गोष्ट जमली होती ती मी वजन कमी केलं होतं बारीक झालो होतो आणि त्याच्या आधी मी मेकअप केला होता तीन चार वेळेस मेकअप केला होता विक्रम गायकवाडनी त्याच्या आधी मी साडी नेसली होती पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडत होतं मी मेकअपला गेल्यानंतर मी कुमार गंधर्वांचं क्लासिकल राग माझ्या मोबाईलमधले लावले आणि मी फोकस डोकं शांत ठेवून कारण मला मरण दिसत होतं ना तीन तासानंतर खाली गेल्यानंतर काय होणार आहे ते कारण मला जमतच नव्हतं काही मग मी एकाग्रतेनी आरशात स्वतःकडे बघत राहिलो पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यामध्ये होणारे बदल टिपत राहिलो जो मी टी शर्ट आणि जीन्समध्ये आलो होतो तो माझ्या डोक्यावरती त्यांनी तो आंबाड्याचा वीग लावला मग माझ्या त्यांनी भुवया कोराला घेतल्या मग माझ्या आयलॅशेस त्यांनी डार्क करायला घेतले मग मा माझे ओठ त्यांनी पातळ केले त्याच्यावरती लिपस्टिक लागायला लागलं मग हळूहळू मेकअपचे एक एक थर माझ्या चेहऱ्यावरती चढायला लागले आणि तो पुरशी नुकताच क्लीन शेव्ह करून आलेला चेहरा आता हळूहळू बाईच्या चेहऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला लागला मग ते सगळं झाल्यानंतर मी चेंजिंग रूममध्ये गेलो जिथे आमची एक आऊ नावाची मावशी होती जी आम्हाला साडी नेसवायची ती जी साडी होती ते प्रत्येक साडीचं वजन सोळा किलो होतं कारण त्याच्यावरती काम केलं होतं आणि त्या ते सगळ्या काय म्हणतात त्याला डायमंड्स सा, असतात खोटे ते सगळे लावल्यामुळे त्या साडीचं सा वजन सोळा किलो सतरा किलो होतं आणि ती नऊवारी साडी नव्हती तर तीन नऊ साड्या कापून एकत्र केलेली सत्तावीस वार साडी होती ती हो हो त्यामुळे त्या, त्या प्रत्येक साडी नेसवाला मला एक तास सव्वा तास लागायचा आणि त्या पंचावन्न ते छप्पन्न निर्या व्हायच्या त्या साडीच्या तिथे मी गेलो एक मोठा आरसा होता त्या भोरच्या राजवाड्यात मेकअप केला होता त्यामुळे वरचा भाग बाईचा झाला होता आतमध्ये गेल्यानंतर जीन्स पॅन्ट निघाली पर्कर आला स्लॅक्स आली आणि ती आऊ मला साडी नेसवायला लागली आणि ती बिचारी शिवायची साडी ती पिनअप नाही करायची ती द सुई झाल्याने ती पूर्ण शिवायची कारण त्याचा पदर नीट आला पाहिजे त्याचा तो फॉल नीट आला पाहिजे वगैरे वगैरे तर ते सगळं करताना मी आरशासमोर हात ठेवून शांतपणे माझ्यात होणारे बदल बघत होतो इतक्या इतक्या एकाग्रतेने कदाचित गेल्या तीन महिन्यात मी पहिल्यांदाच माझ्याकडे बघत होतो आणि मग तिची साडी नेसून पूर्ण झाली तिने तो पदर माझ्या खांद्यावरती टाकला ती ते शिवायला लागली पदर आणि आरशातल्या त्या बाईला बघून मला वाटलं आईला कसली भारी आहे पोरगी आणि एकदम दोन मिनटं माझ्या काळजाचा ठोका चुकला मी म्हटलं अरे हा तर मीच आहे <laughs> म्हटलं पण पहिल्यांदा हे मला माझ्याकडे बघितल्यानंतर जाणवलं आणि तिकडे माझ्या मनात विचार आला की अडीच तीन महिने मी एक अतिशय गाढोपणा करत होतो मी एक चुकीची गोष्ट करत होतो मला बाई का जमत नव्हती करायला कारण मी असा विचार करत होतो की मी पुरुष आहे आणि मला स्त्रीची भूमिका करायची मग जे मी करत होतो ते खूप खोटं होतं उष्ण होतं कुठलं तरी बाहेरनं आणलेलं होतं पण आरशात जेव्हा माझ्यातल्या बाईच्या मी प्रेमात पडलो तेव्हा मला कळलं की मला अभिनय नाही करायचा आहे मी जर स्त्रीच आहे तर मला अभिनय कुठे करायचा आहे मी जशी आहे तशीच मला जायला पाहिजे वा वा हे कळायला मला तीन महिने हे कळाला मला तीन महिने लागले हे कळाला मला कित्येक रात्रीच्या माझ्या झोपा मला ओढवायला लागल्या त्याच्यानंतर ही गोष्ट मला कळली आणि मग खाली गेल्यानंतर मग मी विचार पण नाही केला की माझे हातवारे नीट होत आहेत की नाही माझी मुवमेंट नीट होते की नाही कारण आणि ह्याचा सगळ्यात जास्त त्रास केव्हा व्हायचा जेव्हा ती कानातली जी मला घालायला दिली होती ती खरी कानातली होती आणि हे सगळे जे दागिने मी बालगंधूरवमध्ये घातलेत विशेषतः महिलांसाठी सांगतो आहे त्यांनी माझ्यावरती जळावं म्हणून की त्या सर्व दागिन्यांची किंमत साधारणपणे तीन ते पाच कोटी रुपयांची किंमत होती कारण ते सगळे खरे सोन्याचे दागिने मी मध्ये घातले तर मला खरं कानातलं घालायचं होतं तर त्याची प्रॅक्टिस व्हावी तर आपल्या प्रत्येकाचे कान टोचलेले असतात तर तो माझेही टोचले होते पण ते भूकं बुजली होती तर मी शूटिंगच्या दोन महिन्याआधी ते एक छोटं कानातलं पातळ ते मी घालून ठेवलं की एक सवय व्हावी म्हणून पण ती जी दांडी होती त्या दांडीच्या सहा पट दांडी त्या ऍक्च्युअल कानातल्याची होती कारण त्याचं वजन एवढं होतं ना एवढं त्यामुळे ते वजन पेलू शकेल अशी त्याची दांडी होती त्यामुळे त्याची सवय नव्हती कानाला त्यामुळे ते घातल्यानंतर म्हणजे बायकांना याची ये कल्पना येऊ शकेल की कानातल्याला जेव्हा अशा मोठ्या मोठ्या धक्का लागतो आणि कानाला जेव्हा त्याचा त्रास होतो तेव्हा त्याचं काय होतं इथे जसे दाड दुखल्यानंतर ती कळ जाते ना तसं कानातला इतकं घातल्यानंतर त्याला जर कोणी धक्का दिला ना तर त्याची आई माई सगळ्या आपल्या समोर <laughs> येतात आणि तर ते घातल्यानंतर रोज रात्री ती कानाची पाळी फुटायची त्याच्यातनं रक्त यायचं मग रोज रात्री ती जखम भरण्यात जायची असं काही दिवस केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की अहो आता माझं कान इथनं फाटेल तर आता खोटं चापाचं आणूया मग शेवटचे दोन दिवस चापाचं कानातलं लावलं तोपर्यंत अख्खा पिक्चर त्या खऱ्या कानातल्या मध्ये झाला होता तर ते सगळं करताना म्हणजे मुळात ती स्त्री भूमिका करण्यासाठीचा सा आदर्श स्वतः बालगंधर्व आहेत त्यांच्याकडे बघूनच ती स्फुरली किंवा त्यांच्या बघूनच ती मिळाली पण कुठलीच भूमिका अभिनेता म्हणून करताना इतकी सहज नसते <laughs> ती सहज वाटत जरी असली तरी त्याच्या पाठीमागे जे काही मरण एक अभिनेता किंवा एखादा कलाकार जगत असतो ते मरण असं सांगता येत नाही आणि ते मरण मिल्याशिवाय ती भूमिका उमगत सुद्धा नाही त्यामुळे रोज जेव्हा ते मरण आपण मरत असतो रोज जेव्हा स्वतःचा आपल्याला राग येत असतो आपलं आयुष्य व्यर्थ आहे असं आपल्याला सतत प्रत्येक क्षणी वाटत असतं आपल्या आयुष्याला काही आपल्याला जमणार नाही असं सतत आपल्याला असं वाटतं पण पुन्हा नव्या उमेदनी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो नाही आज काहीतरी करून केलंच पाहिजे या उमेदनी परत आपण धडपडीला लागतो मला असं वाटतं की ह्या ह्या प्रवासातच आपण खऱ्या अर्थाने घडत असतो कारण रोज येणारं अपयश ज्याला आपण अपयश यश असं म्हणतो आणि कधीतरी एखाद्या छोट्याशा भूकातनं दिसणारं किरण जसं असतं तसं दिसणारं यश तर ह्या पूर्ण अंधारा खोलीत एकच झरोका असतो जो झरोका आपल्याला दिसत असतो आणि म्हणूनच त्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असतो वा 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 क्या बात आहे सुबोध बालगंधर्व चित्रपटांनी पण अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत त्यातला एक विक्रम म्हणजे सुबोधला प्लेबॅक देणारा आमचा सगळ्यांचा मित्र लाडका मित्र आनंद भाटे यांनी पदार्पण केलं प्लेबॅक सिंगिंगमध्ये आणि त्याला बालगंधर्वमधल्या चिन्मया सकल हृदया या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं <coughs> ते एक योगायोग आहेत की कटरसाठी पण महेशनी तुला प्लेबॅक दिला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्या आधीही बालगंधर्वांच्या नंतर लोकमान्य लोकमान्य तुझ्याकडे कसा आला का बालगंधुरांसारखं तू ठरवलं होतं की हो आता टिळक मीच करणार म्हणून नाही नाही का ठरवेन मी कुठे टिळकांसारखं दिसतो मी मी असं काही ठरवलं नव्हतं ही पुस्तकं आपल्या वाट्याला येतात आणि ती आपलं आयुष्य बदलून टाकतात बालगंधर्वाला जसं गंधर्व गाथा आला आणि त्यांनी आयुष्य बदललं तसं बालगंधर्व बघितल्यानंतर माझ्या एका मित्राला शरदला असं वाटलं पोंक्षेला की याला काहीतरी उत्तम भेट दिली पाहिजे त्याला भूमिका खूप आवडली बालगंधर्वांची म्हणून त्यांनी मला एक पुस्तक भेट दिलं आता ते पुस्तक मी पुन्हा शूटिंगला गेलो ते पुस्तक गिफ्ट रॅपमधनं उघडलं बाहेर काढलं ते पुस्तक होतं दुर्दम्य लोकमान्यांवरती गंगाधर गाडगेळ यांनी लिहिलेलं ले पुस्तक पुन्हा एकदा लोकमान्यांविषयी फार काही माहितीच हो नव्हतं कारण शाळेच्या अभ्यासात हे सगळे महापुरुष आपल्या वाट्याला दोन मार्कांसाठी येतात गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा याच्या पलीकडे त्यांची किंमत नसते तसे लोकमान्यसुद्धा आम माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे टिंबटिंब यांनी म्हटलं आणि शिवजयंती आणि गणेशोत्सव यांनी सुरू केला हे दोन गोष्टी बरोबर आली की दोन मार्क मिळाले तर लोकमान्यांची किंमत दोनच मार्कांची ते दुर्दम्य वाचल्यानंतर त्या माणसाचं काम डोळ्यासमोर आलं आणि असं वाटलं की चायला आपल्या पुण्यामध्ये आपल्या घरापासून जवळ केसरीवाडा आहे लहानपणापासून आपण त्यांनी सुरू केलेल्या त्या गणप गणपती उत्सवात जाऊन नाचतो आहे आणि आपल्याला त्यांच्याविषयी काही माहितीच नाही आणि मग त्याच्यातनं असं वाटलं की ह्यांच्यावरती काहीतरी केलं पाहिजे पण माझ्या डोक्यात जे जेव्हा त्यांच्यावरती सिनेमा करायचा होता तेव्हा त्याच्यात मी काम करणार नव्हतो कुठलंच मी फक्त तो सिनेमा व्हावा म्हणून मदत करणार होतो पण त्याच वेळेस ओम राऊत ज्यांनी फायनली लोकमान्य डिरेक्ट केला त्यांनीही लोकमान्यांवरती सिनेमा बनवायला घेतला पण त्याच्या डोक्यात मात्र लोकमान्यांचं मी काम करावं असं होतं बरं त्यामुळे त्यांनी मला विचारलं तर मी म्हटलं की अरे तुला असं वाटतं का की मी लोकमान्य दिसू शकेन तो म्हणला मी त्याला विचारलं की मेकअप पण कोण आहे तो म्हणला विक्रम गायकवाड मग म्हणलं मी काही वाटेन कारण विक्रम गायकवाड कोणाचं काही करतो तर तरी सुद्धा मला कळत नव्हतं की मी लोकमान्य कसं असू शकतो कारण लोकमान्य माझ्यापेक्षा थोडेसे बुटके होते ते रंगाने सावळे होते त्यांचा एक एक काय म्हणूया थोडासा रुद्र चेहरा होता असं hmm. मी कसा वाटू शकेन पण विक्रम गायकवाड म्हटल्यानंतर ती थोडीशी भीती कमी झाली माझी आणि मी लोकमान्यांचं वाचन करायला घेतलं पण ते वाचन करण्याच्या आधी मला लक्षात आलं की ओम राऊत जो सिनेमा डिरेक्ट करणार आहे त्याचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप मोठा होता त्यांनी ते सगळं गेली तीन चार वर्ष आणि त्याच्या घरात त्याचे आई वडील दोघंही लोकमान्य टिळकांचे भक्त असल्यामुळे लहानपणापासून टिळक त्यांच्या वाट्याला आले होते त्यामुळे त्याचा अभ्यास प्रचंड दांडगा होता मग मला एक लक्षात आलं की कलाकारांनी सतत अभ्यास नसतो करायचा म्हणजे परीक्षेचं उदाहरण आपण घेतलं तर कधीतरी आपण खूप स्वतः अभ्यास करतो आणि पेपर देतो कधीतरी आपण परीक्षेला जातो आणि आपल्या लक्षात येतं की समोरच्या माणसाचा अभ्यास जास्त चांगला आहे मग आपण त्याची कॉपी करतो तसं लोकमान्याच्या बाबतीत ओम राऊतचा अभ्यास खूप चांगला होता त्यामुळे मी त्याची कॉपी करायचं ठरवलं तर मी त्याला सांगितलं की मी आता काहीच अभ्यास करणार नाही आहे तू तु तु तुझ्या डोक्यात जे काही लोकमान्य तू पाहिलेस ते तू मला सांग मी तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करेन आणि मग त्याच्या आमच्या लुकटेस सुरू झाल्या विक्रम गायकवाडनी पुन्हा एकदा मला मेकअप केला मी मेकअप करून बाहेर आलो टिळकांच्या वेशामध्ये तेव्हा ओम असा ढसाढसा रडत खाली बसला इतका सुंदर मेकअप विक्रमने केला होता तर लोकमान्य टिळक करताना जे बालगंधुर्वाला मी उलटं केलं होतं बालगंधर्वाला माझा अभ्यास इतका तयार होता की मी रात्री झोपेतनं जरी उठवलं तरी मी घडा त्यांच्यावरती बोलू शकेन पण लोकमान्य टिळकला मी इतका इतकं वाचलं नव्हतं मी ओमकडनं त्यांना जास्तीत जास्त समजून घेत होतो पण लोकमान्यांच्या बाबतीत मी कायम शाळेच्या आपल्या शाळेच्या वयात जातो कारण शाळेच्या वयात जेव्हा आपल्याला आपण शाळेत असतो आणि एखादा ऑफ पिरियड असतो आणि आपले मास्तर आपल्याला सांगतात की चला रे कोणाकोणाला काय काय ते इकडेहून करा मग ते एकाला सांगतात की हां चल रे पिंट्या तू इकडे आणि शिवाजी महाराजांचं ते वाक्य म्हणून दाखव मग पिंट्या येतो पिंट्याने काही शिवाजी महाराजांचे कपडे घातलेले नसतात पिंट्या चौथीत असतो शेमडपोर पिंट्या अशी आपली बारा इंचची पट्टी घेतो त्या खाकी चड्डीमध्ये ती पट्टी घालतो शिवाजी महाराज म्हणल्यानंतर असा ताट उभा राहतो आणि वाक्य बोलून दाखवतो तर पिंट्याने काही अभ्यास केलेला नसतो शिवाजी महाराजांचा की ते कसे होते त्यांनी आयुष्यात काय काय केलं पण तरी पिंट्या शिवाजी महाराज करतो लोकमान्य करताना मी तेच केलं मी चौथीतला पिंट्या झालो माझ्या डोळ्यासमोर ओम राऊतनी सांगितल्यानंतर जे एक लोकमान्य टिळकांचं व्हिज्युअल उभं राहिलं त्या व्हिज्युअलला मॅच होण्याचा मी प्रयत्न केला त्या त्या तो जो एक एक रफ स्केच त्यांचं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्या स्केचमध्ये मी स्वतःला बसवायचा प्रयत्न केला आणि बऱ्याच वेळा एखाद्या अभिनेत्याला कुठल्या गोष्टीतनं त्याला ऊर्जा मिळते ते, ते, ते काही म्हणजे प्रत्येकालाच पुस्तकं वाचून ऊर्जा मिळत नाही कधी कधी आजूबाजूच्या गोष्टींमधनं सुद्धा ऊर्जा मिळते कधी कधी आपल्याला भवतालमधनं ऊर्जा मिळते बरोबर त्यामुळे ती ऊर्जा कुठनं कशी मिळेल हे आपण सांगू शकत नाही आणि मग हा पिंट्या जेव्हा माझ्यातल्या पिंट्या मला सापडला तेव्हा ह्या पिंट्यांनी कॉस्च्युम घातले की तो लोकमान्य टिळक व्हायचा कारण मी व्हॅनिटीमधनं कॉस्च्युम घालून मेकअप करून खाली आलो की माझ्या सेटवरचे सगळे मला ब्रिटिश वाटायला लागायचे आणि मला असं वाटायचं की ह्यांचं काय काम येते चला निघून जा माझा देश सोडून फक्त माझ्या दिग्दर्शकाला मी त्याच्यातनं सोडलं नाही तर त्यांनी मला आकलून दिलं असतं नाहीतर मला सगळेच ब्रिटिश वागायचे तर मला म्हणजे मी मी असा खाली यायचो आणि तेव्हा मी परत व्यायाम केला होता पण तो बालगंधोरांसारखा नव्हता लोकमान्य टिळकांनी कुस्तीचा व्यायाम केला त्यामुळे मी सुद्धा परत कुस्तीचा व्यायाम केला शरीर बलदंड झालं होतं त्यामुळे कॉन्फिडन्स अंगात आला होता आणि ओमने सांगितल्याप्रमाणे जे टिळक डोळ्यासमोर उभे राहिले ते विक्रम गायकवाडनी केलेल्या मेकअपमुळे आणि दिलेल्या कॉस्च्यूममुळे माझ्या नसानसात भिनायचं आहे आणि मी सेटवरती आलो की तो सगळा ब्रिटिशांबद्दलचा इंग्रजांबद्दलचा राग एक तर तो लोकमान्य टिळकांचा आधी होता hmm. आणि माझा पण होता त्यामुळे तो दोन्ही मिक्सर होऊन तो लोकांसमोर वा त्या आला सुबोध लोकमान्य मधला तो संवाद डायलॉग मात्र ऐकायला आवडेल स्वराज्य आज... <laughs> शेवटी आपण जाताना नक्की नक्की लोकमान्याच्या नंतरचा अर्थातच कट्यार फिल्म बद्दल त्याची आठवण आम्हाला ऐकायला आवडेल की कट्यार नाटकामध्ये कविराज <coughs> आणि चित्रपटामध्ये सदाशिव तर ही प्लेबॅकची सोय होती म्हणून झालाच धैर्याय मी नाटक जेव्हा बसवत होतो तेव्हापासून मला असं वाटायचं की हे नाटक चांगलं आहेच आहे पण ह्याच्यावरती सिनेमा खूप चांगला होऊ शकेल आणि त्या नाटकाचं दिग्दर्शन करतानाच मी तो सिनेमा बघत होतो मी रोज मी आणि महेश लिमये आमचा कॅमेरामन बालगंधर्वचा हो आम्ही स्वप्नरंजन करायचो की महेश कट्यार फिल्म करायची ना ती अशी मस्त मध्य प्रदेशमध्ये एका मोठ्या हवेलीत करायची तर आमचं आमचं एक स्वप्नरंजन चालूच होतं तिकडे नाटक होत होतं ते झालं बालगंधर्व झाला ते सगळं झालं पण तरी कट्यार नाटकावरचा सिनेमा काही डोक्यातनं जात नव्हता आणि आमचे सुनील फडतरे सांगलीचे समजे निर्माते मित्र त्यांनी मला विचारलं की काय करत आहे सध्या म्हटलं काही नाही हो सर माझ्या कट्यार नाटकावरती सिनेमा करायचं डोक्यात आहे ते म्हणले कोण करत आहे म्हटलं कोणी करत नाही आहे माझ्या एकट्याचंच डोक्यात आहे ते म्हणले चला मी करतो म्हटलं चला ते म्हणले दिग्दर्शन कोण करणार तर तोपर्यंत मी पाच सहा लोकांना विचारलं लो होतं की कट्यार कराल का तुम्ही तर कोणी त्याच्यात इंटरेस्ट दाखवला नव्हता मी म्हटलं मीच करेन दिग्दर्शन ते म्हटले काय बजेट असेल म्हटलं होईल एखाद्या कोटीमध्ये आणि आम्ही कामाला लागलो कामाला लागल्यानंतर पुढच्या तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये त्या कट्यारने जे माझ्या वाट्याला इतका मोठा आनंद आणि इतकं मोठं प्रेम आणलं आहे की ते मी सांगू शकत नाही त्याची सुरुवात लिखाणापासून झाली त्या कट्यारमुळे प्रकाश कापड यांसारखे हिंदीमध्ये ज्यांनी बाजीराव मस्तानी देवदास पद्मावत यासारखे सिनेमे ज्यांनी लिहिले त्यांनी पहिल्यांदा मराठी सिनेमा लिहिला तो म्हणजे कट्यार काळजात घुसली वा त्यांच्यासारखे मोठे लेखक माझ्या वाट्याला आले मराठी सिनेमाच्या वाट्याला आले ते झाल्यानंतर शंकर हेसान लॉयसारखे हिंदीमध्ये काय वेगवेगळ्या भारतातल्या भाषांमध्ये खूप मोठं काम करणारे अतिशय दिग्गज असे संगीतकार या कट्यारच्या निमित्ताने मराठीच्या वाट्याला आले सुधीर सारखा उत्तम सिनेमाटोग्राफर आला प्रसाद सुतारसारखा आमचा व्ही एफ एक्सवाला आला शंकरजी स्वतः काम करायला तयार झाले सचिनजींसारखे अष्टपैलू कलावंत इकडे आले मला असं वाटतं की ह्या संपूर्ण कट्यारच्या प्रोसेसमध्ये तोपर्यंत मी अभिनेता म्हणून सिनेमात काम करत होतो पण त्याचं दिग्दर्शन करताना मी सिनेमाच्या जास्त जवळ पोचलो जो सिनेमा मी खूप लांबून इतके वर्ष बघत होतो फक्त डबिंग पुरताच तो माझ्या शूटिंग आणि डबिंग पुरता आयुष्यात येत होता तो दिवस रात्र तो सिनेमा श्वास झाल्यासारखा माझ्या आयुष्यात आला आणि ते कट्यारचं बालगंधर्व झाल्यानंतर कट्यारचं स्वप्नामध्ये मी पुढचे तीन साडेतीन वर्ष जगलो <coughs> म्हणजे त्यानं त्या कट्यारसाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेली मी माझा असोसिएट डिरेक्टर वैभव चिंचाळकर आमचे निर्माते सुनील फडतरे आणि माझी सगळी टीम आम्ही सगळ्यांनी घेतलेली मेहनत प्लस त्या सिनेमाने दिलेला आनंद हे जर बघितलं तर त्यातनं मिळालेला आनंदाचं पारडं कायमच वरती wow. आहे आणि त्या सिनेमाने एक आख्खी पिढी महाराष्ट्रातली नवीन पिढी शाळेतली मुलं कॉलेजमधली मुलं जी शास्त्रीय संगीतापासून नाट्यसंगीतापासून लांब गेली होती ज्यांचा आयुष्याचा भागच हे संगीत नव्हतं त्या सगळ्या मुलांना पुन्हा एकदा भारतीय शास्त्रीय संगीताशी जोडण्याचं काम या सिनेमाने केलं वा 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 मला असं वाटतं की सिनेमाची ताकद काय असते की सिनेमा, सिनेमा कुठेही समाज प्रबोधन न करता किंवा समाज प्रबोधनाचा आव न आणता सुद्धा कसं समाजात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कट्यार काळजात घुस वा 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 कारण आम्हाला काही कोणाला शास्त्रीय संगीत शिकवायचं नव्हतं किंवा ते शिकवायचं होतं म्हणूनही हा सिनेमा काढला नव्हता तो उद्देशही नव्हता पण तो नसताना सुद्धा त्या सिनेमाने जे परिणाम केलेत आज महेश काळेसारखा शास्त्रीय गायक गायकाच्या किंवा राहुल देशपांडे यांच्यासारख्या शास्त्रीय गायकांच्या मैफिलीला जी तरुण मुलांची गर्दी होते ना ती बघितल्यानंतर कळतं की कट्यारचं यश कशात आहे वा 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 क्या बात आहे मला एक प्रश्न आहे की तुम्ही एखादी <coughs> एखादा रोल तू साकारतोस आणि त्या भूमिकेमध्ये परकाया प्रवेश करतो त्यावेळेला घरच्या व्यवस्थेवर त्याचा काही परिणाम होतो का म्हणजे मंजिरी वहिनींनी समजा विचारलं की भाजी कशी झाली तर तू कडक असं बोलत होतास का त्यावेळेला किंवा कसं वागत होतास किंवा मुलांना सोड रे शाळेत तर त्याला रिॲक्शन कशी असायची गाणेकरांसारखीच असायची नाही 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 या स्टेजवरच्या गोष्टी किंवा सिनेमातल्या गोष्टी जर मी घरापर्यंत घेऊन गेलो तर मी घरातनं केव्हाच बाहेर निघालो असतो <laughs> त्या सिनेमात आहेत त्या स्टेजवरतीच आहेत म्हणूनच बऱ्या आहेत आणि त्या तिथेच असाव्यात वा wow. मला असं वाटतं की ते जसं म्हणतात ना की रंगमंचावरती काम करताना त्या कलाकाराला भान असलं पाहिजे की आपण अभिनय करतो आहे वा कारण तो जर नसेल आणि जर तो खरंच एखाद्या युद्धाच्या प्रसंगात समोरच्या माणसाच्या पोटात जर त्यांनी खरंच तलवार खुपसली तर तिथे काय होईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ते अंगात भिंत भिंत हे सगळं कथा कादंबऱ्यातलं लिहायला ठीक आहे किंवा परीक्षणातनं लिहायला ठीक आहे पण ते अंगात भिनून चालत नाही mm. ते भान असावं लागतं की हे लाईट्स आपल्यासाठी आहेत हा आपला सहकलाकार हे पात्र जरी करत असला तरी तो माणूस आहे आणि त्याला घरी जायचं आहे पाकिड घेऊन त्याच्या घरचा संसार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान डोक्यात ठेवून काम करावं लागतं आणि ते काम जेव्हा आपण करतो तेव्हाच त्याच्यातनं मला असं वाटतं की दोन तुमच्या आयुष्याचे वेगळे टप्पे होतात एक तुमचं खाजगी आयुष्य असतं आणि एक तुमचं काम करतानाच आयुष्य असतं या दोन्हीशी सरमिसर करून चालत नाही जसं तुमच्या खाजगी आयुष्यात असलेली टेन्शन्स तुम्हाला सेटवर घेऊन जाऊन चालत नाही कारण त्याचा परिणाम तुमच्या कामावरती येऊ शकतो कारण तुमचं लक्ष लागत नाही आणि असं होऊ शकतं की एखाद्या तुमच्या म्हणजे रिक्षावाल्याशी जरी भांडण झालं तरीसुद्धा आपला दिवस खराब जातो तुम्ही हे अनुभवलं असेल सगळ्यांनी पण त्या रिक्षावाल्याशी भांडण झाल्यानंतर तोच राग तुम्हाला तिथे आणून चालत नाही जेव्हा तुम्ही बालगंधर्व हो करत असता जेव्हा तुम्हाला लढिवाळ पद्धतीने एखादं गाणं साजरं करायचं असतं तेव्हा रिक्षावाल्याशी भाड्यावरनं झालेला वाद तुम्हाला डोक्यात असून चालत नाही बरोबर त्यामुळे सेटवरती जाताना तुम्ही ॲक्शन ते कट खरं तर कलाकाराचं आयुष्य या दोन शब्दांमधलं असतं मग तो कधी पाच सेकंदाचा असतो कधी मिनटाचा असतो कधी दीड मिनिटाचा असतो या दोन क्षणांमध्ये जो जगला तो कलाकार याच्या अलीकडे काय घडलं आणि याच्या पलीकडे काय घडणार आहे याच्याशी लोकांना घेणं देणं नसतं त्यांना दिसतं या दोन शब्दांच्या मध्ये काय घडलंय घाणेकरांचा विषय निघाला आहे तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की परत पुन्हा एकदा घाणेकर एक मोठा माणूस रंगभूमीवरचा जसं बालगंधर्व होते लोकमान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारे युगपुरुष तसं रंगभूमीवरती रंगभूमीवरचा स्टार सुपरस्टार त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल घाणेकर जेव्हा माझ्याकडे आले तोपर्यंत मी कंटाळलो होतो बायोपिकला आमचे निर्माते जेव्हा मला पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी सांगितलं की सुबोध असून एक बायोपिक आपल्याला करायचं आहे म्हणलं कुठला ते म्हटलं काशीनाथ घाणेकर म्हटलं आता बास हा आता मला कंटाळा आला म्हणलं आता मला जर काहीतरी फुगे वगैरे सारखे चित्रपट करू देत एंटरटेनिंग कारण पुन्हा बायोपिक पुन्हा त्याचा अभ्यास पुन्हा ते सगळं म्हणलं नको आता बास ते म्हणलं तू इथं ऐक आणि मग ठरव म्हटलं बरं तर मी काय घाणेकरांना पाहिलं नव्हतं ना मी त्यांची नाटकं पाहिली होती गाणेकर गेले तेव्हा मी पाचवी सहावीत असेन त्यामुळे मी त्यांना प्रत्यक्षही पाहिलं नव्हतं आणि रंगमंचावरही पाहिलं नव्हतं मग शेवटी अभिजित देशपांडे आमचा लेखक तो सहा महिन्यांनी आला आणि त्यांनी मला ती गोष्ट ऐकवली गोष्ट ऐकवल्यानंतर मी त्या गोष्टीच्या इतक्या प्रेमात पडलो कारण अशी व्यक्तिरेखा का तुम्हाला फार पटकन मिळत नाही साकार करायला आणि बालगंधर आणि लोकमान्य ही खूप वर्गातली शहाणी मुलं होती ज्यांनी मस्ती जरी केली तरी त्या मस्तीला एक दिशा होती पण हे अत्यंत वात्रट मूल होतं वर्गातलं घाणेकर नावाचं तो मस्ती त्याची मस्ती म्हणजे मास्तर आणि शाळेच्या पण हाताबाहेरची मस्ती होती ज्याला कोणी कंट्रोल नाही करू शकलं कधीच <coughs> आणि माझ्या बाबतीत माझी शाळेमध्ये मस्ती करून झाली आहे पण मी असा हे ज्या पद्धतीने काम करत होते रंगमंचावरती कारण त्यांचं काम हे प्रेक्षक शरण काम जास्त होतं म्हणजे प्रेक्षकांमधनं मिळणाऱ्या टाळ्या प्रेक्षकांच्या वाजणाऱ्या शिरट्या नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांमधनं जाण्याचा आट्टाहास कारण त्यांनी म्हणावं की अरे डॉक्टर आले डॉक्टर आले तर हे जी सगळं आहे ना हे फार हे भयंकर आहे असं मी म्हणणार नाही पण हे माझ्या वाट्याला कधी आलं नाही किंवा मी अशा पद्धतीचा कलावंत नाही किंवा माझ्या वाट्याला अभिषेकी बो आल्यामुळे माझा रस्ताच खूप वेगळा आहे दुसरी महत्वाची गोष्ट की एखाद्या कलाकाराच्या नावाने जेव्हा नाटक हाऊसफुल होतं आणि ती जी ऊर्जा त्याला मिळते त्या प्रेक्षकांमधनं ती ऊर्जा मला कधी मिळाली नाही कारण माझ्या नावाने आजपर्यंत एकही नाटक कधीही हाऊसफुल झालं नाही दहा ते पंधरा लोकांच्या पलीकडे आमच्या नाटकाला कोणी येतच नाही त्यामुळे ती अख्खी गर्दी म्हणजे बाल्कनी भरलेलं खालचं भरलेलं आणि हे कोणासाठी तर फक्त घाणेकरांना बघण्यासाठी आणि घाणेकर येणार आहेत तर लोकांना नाटकं पाठ होती ना त्यांची तर घाणेकर कुठल्या वाक्याला येणार हे लोकांना पाठ होतं तर जेव्हा घाणेकरांची एंट्री असायची त्या एंट्रीच्या आधी प्रेक्षकांमध्ये कुजबूज असायची आला 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 आता येतील आता येतील आणि एक शांतता त्या पूर्ण प्रेक्षागृहात आणि सगळेजण कानात प्राण आणून वाट बघतायत की ज्याच्यावरती आपण प्रेम केलो तो कलाकार आता विंगेत नाही येणार आणि मग त्या लाल्याच्या भूमिकेत विंगेत आधी फक्त सिगरेटचा धूर यायचा मग तो धूर आला की लोकांच्या टाळ्या शिट्ट्या मग ते घाणेकर येणार मग ते आल्यानंतर त्यांच्यासाठी एक स्पॉट गेलेला होता त्या स्पॉटमध्ये थांबणार मग लोकांच्या अजून टाळ्या एक दोन तीन मिनटं लोकांच्या टाळ्या मग घाणेकरांच्या शेजारी एखादा कलाकार असेल तर त्या कलाकाराच्या खांद्यावरती त्यांचा हात असणार मग घाणेकरांनी त्याला आधीच सांगितलेलं असणार की मी जेव्हा तुझ्या खांद्याला थाप मारीन त्याच्यानंतर तू डायलॉग सुरू करायचेस मग घाणेकर वाट बघणार ह्या सगळ्या टाळ्या शिट्ट्या कधी थांबतायत मग ते सगळं थांबल्यानंतर ते त्याला पॅट करणार आता बोल मग तो बोलणार तर हा जो सगळा खेळ आहे स्टेजवरचा तर अशा पद्धतीचा मी कलावंत नाही म्हणजे लोकांनी टाळ्या दिल्या नाही दिल्या त्यांनी शिट्ट्या मारल्या नाही मारल्या आय डोंट केअर <laughs> त्यामुळे मी येणार माझं काम चोख करणार आणि मी निघून जाणार मला काही फरक पडत नाही की माझ्यासमोर दोन लोकं बसले आहेत का दहा लोकं आहेत का ते हाऊसफुल आहे का माझ्या माझ्या बरोबरच्या माणसांनी माझ्या टाळ्या खाल्ल्या आहेत का शिट्ट्या खाल्ल्यात का त्यांनी माझी वाक्य खाल्ली आहेत मला कशाचाच फरक पडत नाही कारण सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या परत एकदा मी सांगतो की अभिषेक बुवा आणि उस्ताद आमिर खान साहेब माझ्या आयुष्यात आल्यापासून बसताना एक कलाकार म्हणून मी समृद्ध जरी होत गेलो तरी ह्या अँगलने त्यांनी माझी वाट लावली आहे म्हणजे त्यांनी मला काय शिकवलं आहे की काम जसं या आता जी मुलं आली असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय स्वतःचंही काम आणि सांगितलेलंही काम कधीच दुसऱ्यांसाठी करू नका आपण केलेलं काम जे मनापासून वाटतंय काम ते फक्त स्वतःचं स्वतःसाठीच करा वा wow. कारण दुसऱ्यासाठी करण्यात जे साहित्यातले खूप मोठे मोठे शब्द आहेत ना त्याग आणि वगैरे वगैरे हे सगळे सोडून द्या कारण ते सगळं खोटं आहे तसं काही त्याग वगैरे करून स्वतःच्या आयुष्याची वाट कशाला लावायची मी आई वडिलांसाठी मला याच्यात जायचं होतं मी त्याग केला आणि डॉक्टर झाला अरे पण तो डॉक्टरहून तू चुकीचं इंजेक्शन दिलंस तर त्या पेशंटचा पण त्याग होईल त्यापेक्षा तुला जे आवडतं त्याच्यातच काम कर ना तर अशी खूप माणसं आहेत आणि मला म्हणजे त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं आणि मला एक समाधानही वाटतं स्वतःबद्दलचं की आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात आपण काम करू शकतो हा परमेश्वरांनी दिलेला किती मोठा आशीर्वाद आहे अजून पाहिजे तसंच काम तर हे घा गा, हे घाणेकर करताना ह्या आमच्या अभिषेकी बुवांनी उस्ताद आमिर खान साहेबांनी मला शिकवलं कारण त्यांचं गाणं मी ऐकतो तेव्हा माझ्यातल्या कलाकाराला काय सापडतं काय मी त्याच्यातनं शोधत असतो तर मी मला कशा प्रकारचा कलावंत व्हायचा आहे मला तो कलावंत व्हायचा नाही आहे जो प्रेक्षकांसाठी त्यांच्यासमोर माकड उड्या करतो नाही मला तो कलावंत व्हायचा आहे जो स्टेजवरती त्या कलेवरच्या प्रेमापोटी काहीतरी सादर करतो आणि ते बघण्यासाठी त्याच कलेवरच्या प्रेमापोटी ते प्रेक्षक येतात वा wow. आणि मग त्याच्यातली कला आणि प्रेक्षकांमधली कला ही एकजीव होते आणि त्या कलेचा संगम होऊन त्यातनं काहीतरी सुंदर निर्माण होतं त्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला माझ्यातल्या प्रेक्षकांशी काही घेणं देणं नसतं म्हणजे तुम्ही मला टाळ्या वाजवल्यात तर त्याच्यातनं मला काही वेगळी ऊर्जा मिळत नाही तुम्ही टाळ्या नाही तुम्ही शिव्या दिल्यात तरी त्याच्यातनं माझी ऊर्जा जी आहे ती निस्तेज होत नाही कारण मुळात तुमच्यामधनं मला ऊर्जाच मिळत नाही मला जी ऊर्जा मिळते ती माझ्या रंगमंचातनं ऊर्जा मिळते मला जी ऊर्जा मिळते ती माझी त्याच्याशी असलेल्या निष्ठेतनं मेळा मिळते मला जी ऊर्जा मिळते ती माझ्या कामाप्रती असलेल्या निष्ठेतनं त्याच्यावरती असलेल्या प्रेमातनं ऊर्जा मिळते ती जर मी सतत दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवली ना तर ती मला सतत ऊर्जा शोधावी लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा समोर बसलेला प्रेक्षक हा काही चुकीचा आहे असं नाही आहे पण तो सतत आयुष्यभर तुझ्याबरोबर नसणार आहे तो आज तुझ्याबरोबर आहे उद्या अजून कोणीतरी येईल तू त्यांच्याबरोबर जाईल परवा अजून कोणीतरी येईल तो त्यांच्याबरोबर जाईल एकच गोष्ट तुझ्याबरोबर आयुष्यभर असणार आहे ती म्हणजे तुझी कला वा जी तुला कधीच सोडणार नाही यांच्यासाठी तू जर तिला सोडलंस तर ती तुझ्याबरोबर राहणार नाही पण तू तिच्याशी एकनिष्ठ राहिलास तर ती कला यांना तुझ्याबरोबर आणण्याचं काम नक्की करेल वा 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 तर अशा दोन स्कूलचा झगडा होता हा की एक ह्या विद्यापीठात शिकलेले घाणेकर आणि एक अशा विद्यापीठात काम करणारा सुबोध भावे एक उत्तर ध्रुवावरचा आणि एक दक्षिण ध्रुवावरचा काहीच आमच्यात एक आम्ही दोघंही नाटकात काम करतो ही गोष्ट सोडली तर आमच्यात काहीही साम्य नाही बरं ते डॉक्टर होते उत्तम शिकलेले होते डेंटिस्ट होते गोल्ड मेडलिस्ट होते हे सगळं करून ते इथे आले आणि मग काय होतं मी आता ह्या तीन बायोपिक केल्यानंतर मी जेव्हा विचार करतो की ही तीन माणसं माझ्या आयुष्यात आली एक आले बालगंधर्व हो, एक आले लोकमान्य टिळक आले काय एक आले काशीनाथ घाणेकर या तिघांमध्ये फरक काय आहे किंवा या तिघांमध्ये काय आहे जे साम्य आहे त्याच्यात तर मला असं वाटतं की या तिघांमध्ये एक साम्य नक्की आहे की हे तिघही ठार वेडे होते बालगंधोरही वेडे होते लोकमान्य टिळकही वेडे होते आणि घाणेकरही वेडे होते पण ह्या पहिल्या दोघांच्या वेडेपणाला एक गुरुकृपा लागली त्या वेडेपणाला एक दिशा मिळाली बालगंधोरांना त्यांचे गुरु मिळाले भास्कर बुवा बखले hmm. किंवा त्यांच्या आयुष्यात आले त्यांचे आधीचे गुरु आणि त्यांच्या वेडेपणाला एक शिस्त लागली आणि त्यांनी नाटकात प्रवेश करून पुढे क्रांती केली लोकमान्यांच्या वेडेपणाला एक मित्र मिळाले आगरकरांसारखे त्या काळात काम केलेले अजून काही माणसं असतील देशप्रेमाची एक शिस्त लागली आणि त्यांच्या त्या वेडेपणाला एक दिशा मिळाली आणि तो वेडेपणा स्वराज्याच्या दिशेने कन्वर्ट होत गेला पण ह्यांच्यातल्या वेडेपणाला दिशाच नाही मिळाली यांच्यातल्या वेडेपणाला गुरुच नाही मिळाला त्यामुळे तो वेडेपणा hmm. त्या फक्त वाहवत गेला त्याला स्वतःला सांभाळून नाही घेता आलं त्याला स्वतःला स्वतःच्या ताब्यात नाही ठेवता आलं त्यामुळे ते मिळालेलं यश ती त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं आणि मग आपण स्वतःला न सांभाळू शकल्यामुळे व्यसनांच्या जा हारी जाणं हे सगळंच जा म्हणून म्हणतो की तिघांचा मूळ गाभा एकच आहे वेडेपणा दोघांना संस्कार मिळाले एकाला संस्कार नाही मिळाले तर असं हे असंस्कारित पात्र माझ्या वाट्याला आलं आणि मला ते शेवटपर्यंत म्हणजे बालगंधर्व एका पॉईंटला मला युरेका युरेका झालं आणि मला ते त्यांचा शोध लागला लोकमान्य मी ठरवलंच होतं की मी कॉपी करायचे त्यामुळे त्यांचा शोध ओम राऊतला लागला होता जो मी तसाच्या तसा, तसा माझ्या पेपरवरती उतरवला पण घाणेकरला मला कळतच नव्हतं की मला म्हणजे ह्या व्यक्तिरेखेपर्यंत मी जाऊ कसा कारण त्यांचं सगळंच वेगळं होतं त्यांचं बोलणं रंगमंचावर उभं राहणं व्यक्त होणं त्यांचं काम करणं हे सगळंच वेगळं होतं हे मी कसं आणू बरं ते जे डान्स त्यांनी केला आहे गोमू संकेनमध्ये असं कोणी नाचत नाही <laughs> पण ते नाचलेत आता त्यांना त्यांना त्यांच्या कोरिओग्राफरने काही सांगितलं नसेल ना ते म्हटले असेल जा आणि नाचा तुम्ही यांना कोण स्टेप शिकवणार त्यामुळे <laughs> ते जे नाचले आहेत ते मला नाचायला लागणं आणि ते मी कॅच करणं खूप अवघड होतं कारण त्या काय वन टू थ्री फोर स्टेप <laughs> नाही आहे <laughs> ते कसे त्याच्यासमोर उत्स्फूर्तपणे केलेला डान्स आहे तो पण घाणेकरांमधली जी गंमत आहे ती त्यांची ऊर्जा ती त्यांची एनर्जी ती सातत्याने रंगभूमीवरचं त्यांचं एक नातं आहे त्याच्यावरती असलेलं प्रचंड प्रेम त्याच्यावरती असलेली निष्ठा प्रेक्षकांवरती असलेलं प्रेम तो काय वाईट माणूस नव्हता तो काही वाया गेलेला माणूस नव्हता अतिशय उच्च शिक्षित असलेले ते ग्रहस्थ होते पण कुठेतरी लहानपणी घडलेली एक गोष्ट तुमच्या डोक्यात राहते जसं त्या सिनेमामध्ये आहे की तुमच्या वडिलांचं तुमच्यावरती प्रेम नसणं आणि त्यांनी तुमचं कौतुक न करणं हे कुठेतरी तुमच्या डोक्यात राहतं आणि ते सगळं कौतुक तुम्ही प्रेक्षकांमध्ये बघत असता आणि सतत त्या कौतुकाची अपेक्षा करत असतात आणि हेचा अतिरेक इतका होतो की मग ते तुमच्या ताब्यात राहत नाही आणि घाणेकर करताना मला कळायचं नाही की मी म्हणजे हे सगळं कळायचं मला पण हे सगळं मी कसं करू हा म्हणजे थिअरी कळते पण प्रॅक्टिकली कसं करतात ते कळत नाही ना परीक्षेला होते ती तिथेच होते तशी मला थिअरी कळली होती पण ती प्रॅक्टिकली कशी करू ते मला कळत नव्हतं मग मी ठरवलं की आता एकच मार्ग ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा तो म्हणजे आपण ह्या सिनेमात एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून काम करायचं माझ्या दिग्दर्शकाला काय हवं आहे ते आपण द्यायचं विचार विचार काहीही न करता कुठलाही स्वतःचा विचार तिथे घेऊन न जाता तुला काय हवंय मी हे असं करायचंय मी तसं करतो कारण ह्याच्यासाठी मला पैसे मिळत आहेत आणि मला हा पदार्थ विकायचा आहे मग दुकानात गिराईक कसं येत आहे मग त्या वस्तूंचा विचार विचार नाही तुला ही वस्तू हवी आहे तू मला पैसे दिलेस ही तुझी वस्तू इतका साधा देवाणघेवाण मी त्या घाणेकर मध्ये ठेवली होती मला असं वाटतं कदाचित म्हणून त्यांची भूमिका करणं मला जमू शकलं अदरवाइज ते फार अवघड आहे म्हणजे अभिजितचा अभ्यास मात्र विलक्षण होता कारण तो त्याच्यावरती पाच सहा वर्ष त्याच्यावरती मेहनत घेत होता त्याच्यावरती काम करत होता आणि मी त्याला मी त्याला शूटिंगच्या दरम्यान खूप खूप छळायचो मी सतत त्याला प्रश्न विचारायचो की हे का हे असं का ते तसं का आणि मी त्याला प्रश्न विचारून अशासाठी छळायचो की मी मला जास्तीत जास्त क्लिअर करायचो माझ्या मनात जे काही छोट्या छोट्या शंका उपस्थित राहत असतील त्या सगळ्या शंकांचं निरसन मी त्याला प्रश्न विचारून करत होतो मी स्वतःला जास्तीत जास्त क्लिअर करून घेत होतो आणि म्हणून तो घाणेकरमध्ये त्यांनी केलेला डान्स परत करणं असेल किंवा त्या ऑडिशनला आल्यानंतर मध्येच जमिनीवरती पडतात आणि मध्येच उभे राहतात आणि ते वाक्य बोलायला लागतात मग ते डॉक्टर लागू दिसल्यानंतर शिवाजी मंदिरच्या समोर अशी युटनमधनं गाडी घेऊन येतात तर हा जो सगळा वेडेपणा आहे ना हा सगळा आणण्यासाठी मला प्रोफेशनल ॲक्टर व्हावं लागलं त्यामुळे या तीन बायोपिकमध्ये काम केलं तरी प्रत्येकाला अप्रोच करण्याची दिशा वेगळी होती सो so, ते ते तसं आहे की अभिनय करताना एक गोष्ट महत्वाची असते की जो विचार तुम्हाला करावा लागतो की सुबोध भावे म्हणून माझे विचार काय आहेत सुबोध भावे म्हणून माझा स्वभाव काय आहे हा स्वभाव आणि माझे विचार आणि माझी तत्व ही मला घरी ठेवावी लागतात आणि सेटवरती जाऊन त्या कॅरेक्टरचा जा विचार काय आहे ती कॅरेक्टर कशा पद्धतीने जगली आहे त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं आहे ते समजून घ्यायला लागतं नाही तर सेट वरती ते कॅरेक्टर आणि सुबोध भावे यांच्या भांडणातच वेळ जाईल mm. कारण आपण म्हणतो बऱ्याच वेळेला की हे मला नाही पटत आहे असा वागतोय अरे पण तुला नाही पटत आहे त्याचं तसं वागून झालंय तू ते कर फक्त <laughs> <laughs> त्यामुळे तुला काय पटतंय तुला काय वाटतंय ते घरी ठेव हो। त्याला ते त्यांनी जे काय केले ते आत्मसात कर ते कर आणि घरी जा त्यामुळे मी जेव्हा सेटवरती जातो तेव्हा माझ्यातल्या सुबोध भावेला मी प्रकर्षाने घरात बंद करून ठेवतो आणि माझं नुसतं शरीर सेटवरती जातं विथ मन वा त्या शरीरात दिग्दर्शक प्राण उठतो लेखक ते लिहितो ते त्याच्या कानात साचतं आणि तो अभिनय करतो आणि तो कॅरेक्टर सजीव होतो मी सुबोध भावेला घरी मुद्दामून ठेवून येतो कारण तो आला तर खूप डोक्याला त्रास देईल म्हणून <laughs> मी त्याला घरी ठेवून येतो वा क्या बात आहे बालगंधर्व लोकमान्य टिळक सदाशिव घाणेकर मला एक उत्सुकता आहे प्रेक्षकांच्या वतीने की एखादी व्यक्तिरेखा तुम्हाला काहीतरी देऊन जाते तुम्ही परकाय प्रवेश करता तसं ती व्यक्तिरेखा तुमच्याकडनं काही घेऊन जाते का मनावर ठसा उमटवून जाते का एखादा वण असेल आनंदाचा क्षण असेल काय वाटतं नाही खूप काही घेऊन जाते ती मला असं वाटतं माझ्या आयुष्यातले अनेक क्षण ती व्यक्तिरेखा घेऊन जाते जे परत कधीच माझ्या वाटायला येणार नसतात कुटुंबासाठी राखून ठेवलेले क्षण सुद्धा ती व्यक्तिरेखा घेऊन जाते जी कधीच माझ्या वाटायला येणार नसतात त्यामुळे ती देऊन खूप जाते पण hmm. ती घेऊनही खूप जाते ती माझ्यातले काही अंशही तिच्याबरोबर घेऊन जाते त्यामुळे बॅलन्स जरी सारखा होत असला दिल्या गेल्याचा तरी ती नुसतंच देत नाही ती खूप काही घेऊनही जाते एखादा रोल चुबोत तू करतोस तो खूप गाजतो तो, तो चित्रपट फेमस होतो हे सगळं कुठल्या तरी क्षणी संपणार आहे हे माहिती असतं परत नवीन भूमिका येते श्री गणेशा करतो हे नवीन काम करण्याची उमेद परत पहिल्यापासून तुम्ही जिवंत कशी ठेवता का त्याच्यासाठीच तुम्ही वेगवेगळ्या माध्यमात काम करता म्हणजे स्वतःच्या मनाला रिहॅबिलेट करत राहता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या आयुष्याचा जो मूलमंत्र आहे अपयश हे सगळ्यात मोठं यश मी प्रार्थना तेवढ्याचसाठी करतो की मला अपयशी ठेव हो, कारण माझी वाटचाल सुरू राहील एक गंमत तुम्हाला सांगतो माझा एक सिनेमा होता माझी आई नावाचा तुम्ही कोणी बघितला नसेल आठवून वगैरे प्रयत्नही करू नका <coughs> तो रिलीज जेव्हा झाला तेव्हा पुण्यात त्याचा प्रीमियर होता आणि मी प्रीमियर नव्हता पुण्यात शो होता पहिला शो आणि मी पुण्यात होतो आणि साऊथमधल्या एका मोठ्या निर्मात्याचा तो पिक्चर डी रामानायडू म्हणजे चिरंजीवीचे mm. वडील ज्यांनी तोहफा हिंमतवाला वगैरे सिनेमे प्रोड्यूस केले त्यांचा पहिला मराठी चित्रपट आणि माझा त्याआधी मी खूप मराठी सिनेमे केले होते पण खऱ्या अर्थाने हिरो हिरो म्हणून पहिला चित्रपट मग त्याच्या आधीचे व्यक्तिरेखा जास्त होत्या म्हणजे आम्ही असो लाडकेमधला तो मुलगा किंवा असे असे जास्त होते आणि हा हिरो म्हणजे फायटिंग करणारा हिरोईनबरोबर गाणी गाणारा असा असा तो रोल होता पहिल्यांदा तर मी खूप उत्सुक होतो की आपलं पहिलं हिरो म्हणून पिक्चर येत आहे तर मी थिएटरमध्ये गेलो तिकीट काढलं बसलो पाच मिनटांनी मॅनेजर आला मला म्हटलं भावेसाहेब शो कॅन्सल करावा लागतो आहे म्हटलं का तो म्हटलं कारण एकही तिकीट विकलं नाही गेलं हो oh. म्हटलं एकही नाही तो म्हटलं नाही मग करा कॅन्सल मग मी खाली आलो स्कूटरवरती बसलो आणि खूप रडलो मी खूप रडलो मला खूप वाईट वाटलं मला असं वाटलं की एकाही माणसाला वाटू नये की आपण पिक्चर बघावं एकाही प्रेक्षकाला असं वाटू नये की हा सिनेमा आपण बघावा एकदा खूप रडलो मी माझं काम करण्याचा इंटरेस्टच गेला सगळा मला असं वाटलं फालतू आपण उगाच ऍक्टर झालो काहीच गरज नव्हती ऍक्टर व्हायची मग दुसऱ्या दिवशीनंतर परत माझं टेलिसोपचं काम सुरू झालं आणि ज्या सिटी प्राईडच्या ज्या स्क्रीनमधनं मला त्या मॅनेजरनी एकही तिकीट गेलं नाही म्हणून ना ना सिनेमा कॅन्सल करायला लागतो असं सांगितलं दोन वर्षानंतर मधल्या काळात कट्यार काळजात दुसले नाटक आलं बालगंधर्व आला आणि त्याच स्क्रीनला बालगंधर्व रिलीज झाला आणि तो बावीस आठवड्या हाऊसफुल चालला वागेन wow. चित्रपट न चालल्याचा अपयश माझं नव्हतं आणि बालगंधर्व चालल्याचं यश माझ नव्हतं या यश आणि अपयशाच्या मध्ये काम करत राहणं एवढंच माझ्या हातात होत मी wow. करत राहिलो मग अशी तू म्हटलास की अशा क्षेत्रामध्ये देवानी आपल्याला टाकलेलं आहे खूप मोठा आशीर्वाद आहे की लोकांचा विरंगुळा हाच व्यवसाय आहे म्हणजे ज्याला फ्रंटलाईन जॉब असं आपण म्हणू मॅनेजमेंटच्या भाषेत तर लोकांचा विरंगुळा हा फ्रंटलाईन जॉब करणाऱ्यांचा विरंगुळा काय असतो हे तुमचा विरंगुळा कशात आहे अवघड आहे प्रश्न कारण तो विरंगुळा करायला आता सध्या तरी विचार करायलाही वेळ नाही आहे आता मी वाचतो मी खूप सिनेमे बघतो मी खूप गाणी ऐकतो मला फिरायला आवडतं पण ते जमत नाही पण आता म्हणजे पूर्वी जो मला असं वाटतं की ते विरंगोळे खूप छान होते जे खूप निरागस होते आणि त्यातनं खरंच आनंद मिळायचा जसं लहानपणी आपण मला आठवतो की माझ्याकडे कितीतरी वया भरलेल्या होत्या <coughs> वेगवेगळ्या माचीस मी जमा करायचो रस्त्यावर पडलेले माचीस वर ते वर काड्यापेट्यांचे छाप छाप ते छाप जमा करायचो स्टॅम्प जमा करायचो तर असा कुठला तरी आता वाटतंय की तो कारण वाचन पुन्हा माझ्याच याचा भाग झाला कारण आता ते वाचन नुसतं वाचन म्हणून येत नाही ना त्या वाचनातनं पुन्हा एक व्यक्तिरेखा येते एक सिनेमा येतो आणि uh, सिनेमा बघण्यातनं पुरत सिनेमा येतो म्युझिकमधनं पण सिनेमा सुचतो आता त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही मला असं वाटतं या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन माझ्या एक स्वतःचे जे लहानपणचे छंद होते ते पुन्हा जपले पाहिजेत माझ्या मुलांच्या बरोबरीने आता मला असं वाटतं की स्टॅम्प्स जमा करणं नाणी जमा करणं जुनी किंवा हे सगळे माझे खरंच खूप आवडते छंद होते किंवा खेळाला जाणं क्रिकेट खेळणं वा खो खो खेळणं जे काही खेळ असेल ते तर हे छंद मला असं वाटतं आता या यामध्ये पुन्हा एकदा विरंगुळा शोधला पाहिजे वा आणखीन शेवटचा फक्त प्रश्न आहे मग आपण प्रेक्षकांना थोडा वेळ देऊ की तरुण वयातच आपण फोर्टी प्लसचा रोल करून बघायचा आणि वयाच्या मुलीच्या प्रेमात पडायचं तर काही वर्षांनंतर आपण असे दिसणार आहोत आणि तसे लोक आपल्याला स्वीकारतील का ह्याचा रोडमॅप म्हणून ही भूमिका घेतली का की पडताळून बघायला नाही नाही अरे विक्रांत मायापेक्षा तीनच वर्षांनी मोठा आहे <laughs> तो सेहेचाळीसचा से दाखवला आहे मी आता त्रेचाळीस आहे त्यामुळे काही काळानंतर मी कसा हे मला बघण्याची गरज नाही कारण विक्रांतच्या वयापेक्षा सुद्धा वयाने मोठ्या असलेल्या भूमिका माझ्या ऑलरेडी वयाच्या तेवीसीत पंचवीसीत ते ते मा ते करून झाल्या आहेत त्यामुळे त्याची भीती नाही मला किंवा ते मला करून बघावं म्हणूनही वाटत नाही ही भूमिका घेतली अशी दोन कारणं आहेत <coughs> एक तर मला खूप वर्ष मी टेलिव्हिजन केलं नव्हतं कुलवधू नंतर मला एक प्रमुख भूमिका असलेली सिरियल करायची होती कारण काय होतं की सिनेमा लोकांपर्यंत पोचण्याला मर्यादा येतात अनेक भागात थिएटर नाही थिएटर असले तरी लोकांना बग अशा त्याच्या वेळा नसतात या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा पोचत नाही पण सिरियल कशी तुमच्या घराघरात तुम्ही टी व्ही लावला की आम्ही येणारच आहोत तुम्हाला आवडू किंवा न आवडू त्यामुळे ती महाराष्ट्रातल्या घरा घराघरात पोहोचणार आहे दुसरी गोष्ट मधल्या काळात मी सिनेमाच्या शूटिंगसाठी खूप घराबाहेर होतो सतत दौरे सतत दौरे सतत दौरे तर सिरियलच्या निमित्ताने मला पंधरा दिवस का विना मला मुंबईत राहता येईल मला घरी वेळ देता येईल बायकोला मुलांना हे दुसरं कारण आणि तिसरं कारण की वेगळं काय मिळत आहे तर ही गोष्ट म्हणजे हे सिरियल मीच स्वतःहून मागून घेतलेली सिरियल आहे गाणेघरच्या सेटवरती असताना सिनेमा सतत बाहेर जाण्याचा कंटाळा आला म्हणून मी झीच्या निलेश मयकरांना फोन केला मी म्हटलं निलेश मला खूप कंटाळा आला आता आता मला सिरियल करायचे तुझ्याकडे काही चांगलं इंटरेस्टिंग असेल तर मला सांग मी वेळ काढायला तयार आहे दोन तीन महिन्यानंतर मी त्याचा मला फोन आला की एक इंटरेस्टिंग गोष्ट सुचली आहे तुला ऐकवतो तो, तो मला भेटला त्याने गोष्ट ऐकवली की एक बिझनेसमन वय वर्ष पंचेचाळीस म्हणलं उत्तम माझ्याच वयाची भूमिका तो एका लहान मुलीच्या प्रेमात पडतो म्हणला अरे बापरे आणि मग पुढे गेल्यानंतर तो बदलतो आणि ॲक्च्युली तो निगेटिव्ह आहे म्हणलं फॅन्टॅस्टिक हेच मला करायचं आहे तो म्हणला निगेटिव्ह आहे म्हणलं हो मला निगेटिव्हच करायचा आहे आणि म्हणून ती सिरियल सुरू झाली आणि आता त्या निगेटिव्हवरनं मी खूप शिव्या घातो आहे पण पण मला असं वाटतं की ती गोष्ट जी आहे सिरियलची ती गोष्टच ती आहे म्हणजे इतर सिरियलसारखी पाणी गलत वाढणारी hmm. ही सिरियल नाही याची सुरुवात ठरली आहे याचा मध्य ठरला आहे आणि याची शेवटही ठरलेला आहे त्यामुळे ही सिरियल अनेक वळणावळणांचा प्रवास घेत शेवटाला जाऊन पोहोचेल विक्रांतचं मी अजिबात बाजू घेणार नाही कारण तो नालायक आहे तुमचा त्याच्यावरती राग असणं स्वाभाविक आहे माझाही त्याच्यावरती राग आहे पण तरीसुद्धा ती भूमिका म्हणून माझी खूप जवळची आहे कारण ती मला करायला आवडते दुसरी गोष्ट मला निगेटिव्ह भूमिका कायम करायला आवडते कारण सतत लोकांशी चांगलं वागण्याचा कंटाळा येतो म्हणजे खऱ्या आयुष्यात पण चांगलं बघायचं खोट्या आयुष्यात पण चांगलं बघायचं तर खूप गोड 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 बोलल्यानंतर ना डायबेटीस होतो त्यामुळे मध्ये असा एक तिखट झणका काहीतरी आवश्यक असतो त्यामुळे तो ईशाला मिठीत घेऊन जेव्हा छदमी हसतो ना तेव्हा मला भयंकर आनंद होतो तर म्हणजे तुम्ही प्रेक्षक म्हणून तुम्ही लग्नानंतर खूप वेगवेगळे मनोरथ स्वप्न बघत होतात पण मी लग्न फक्त एकाच गोष्टीसाठी बघत होतो की लग्न कधी होत आहे आणि माझा तो आवडता विक्रांत कधी समोर येतोय त्यामुळे मा तुमची त्याची वाट बघणं वेगळं होतं माझी त्याची वाट बघणं वेगळं होतं आणि तुमचा त्याच्यावरती रागवण्याचा तुमचा सिरियल ते चिडण्याचा प्रचंड हक्क आहे कारण तुमच्यामुळेच ती सिरियल इतक्या उत्तम पद्धतीने चालली आहे तुम्ही त्याला प्रतिसाद देताय तुम्ही उदंड प्रेम करताय म्हणून दोन तासाचं लग्न आम्ही दाखवू शकलो म्हणून ते चॅनलला आणि निर्मात्यांना परवडू शकलं तुम्ही ती सिरियल बघितली नसती तर लग्न ब्रेकमध्ये उरकलं असतं त्यामुळे हे सगळं घडतंय ते तुमच्यामुळे घडतंय ती तुम्हाला आवडेन अशी झाली तुम्ही बघायची बंद केली तरीसुद्धा ती सिरियल शेवटपर्यंत चालणार आहे कारण त्या सिरियलची गोष्ट आहे पण ती खूप वर्षानुवर्ष चालणारी सिरियल नाही आहे ती पुढचे काही महिने चालेल आणि ती सिरियल गोष्ट संपली की बंद होईल आत्ता जे तुम्हाला दिसतंय आत्ता तुम्हाला किती राग येत असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये अनेक वळणं अजून बाकी आहेत त्यामुळे ती बघण्यासाठी मधनं का विणं तुला पाहतरी बघत जा बाकी माझ्या माझ्यावरचा म्हणण्यापेक्षा सुद्धा विक्रांत सरंजामेवरचा राग अगदी स्वाभाविक आहे मला सुद्धा त्याचा राग आहे आपण सगळे मिळून त्याला शिव्या घालू पण तरी सिरियल बघू मी सुबोधला त्याच्या आवडता एखादा संवाद एखादी कविता सादर करून या गप्पांची सांगता करायची विनंती करतो पुस्तकं आणलीत सर तुम्ही निवडा पाडगावकर आहेत भट आहेत कुसुमाग्रज आहेत वैभव जोशी आहे सुबोधनी त्याच्या घेईछंद छंद पुस्तकाची सांगाता करताना म्हटलं होतं की कट्यार झाल्यावरही एका निवांत क्षणी कधी पटकन माझी धडपड आठून जाते हसू पण येतं आणि रडूही येतं <coughs> बालगंधर्वांमधली स्त्री मी तेव्हा तिथंच सोडून आलो पण साडी नेसवणाऱ्या आऊनी पायात नजर लागू नये म्हणून घातलेल्या गंड्यामागची भावना मी कशी सोडून देऊ परुळेकर मास्तरांनी सोन्याची अंगठी अजून कधी सणासुदीला चमकून जाते वाटतं किती रेल्लो आपण या माणसावर आणि त्यांनी सहज मला सांभाळून मायेनी तीरावर सोडलं भित्र्या कोकरासारखा थरथरत जगत होतो तेव्हा लोकमान्यांची करारी नजर आणि भय जिंकणारा कणखर बाणा मला कुठून आला कधी वाटतं की कट्यारचं जिते रहो गाते रहो स्वप्न माझंच तर नव्हे खोल झऱ्यातून कुठं अस्वस्थता झिरपायला लागते वाटतं काहीतरी करायला हवं अजून खूप करायचंय अजून खूप पाहायचंय मी पुस्तक हातात घेतो गाण्याचे सूर अलगत ओघळतात आणि नव्या स्वप्नांच्या प्रदेशात मी पाऊल टाकलेलं असतं अशीच खूप स्वप्न तू बघत राहा मित्रा आणि खूप सुंदर भूमिका आमच्यासाठी सादर करत राहा ही कविता मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावासारखीच आहे मंगेश पाडगावकरांची कविता आहे आणि ते ज्या प्रकारे स्वच्छंदी जगले किंवा जगण्यासाठी अनेक लोकांना त्यांनी उमेद दिली त्यांची ही अगदी थेट कविता आहे त्याचं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखी मला सांगा तुमचं काय केलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखी मला सांगा तुमचं काय गेलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितकं जवळ जाऊन जा अंगाशी खेटला लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला भेटला तर भेटू दे पेटला तर पेटू दे की तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालंय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय केलंय एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं पावलं त्यानं तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं लावलं ला तर लावू की फावलं ला तर फाऊ की तुमच्या माझ्या पूर्वजांनी काही के वेगळं केलंय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय केलं घरात जागा नसते त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण मुंबईची गोष्ट आहे घरात जागा नसते त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण ते थोडेच बसणार आहेत पाणीनीचं घोकित व्याकरण गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच घेतलं तर घेऊ देखी व्हायचं ते होऊ देखी तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलून थोडंच नेलंय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखी मला सांगा तुमचं काय गेलंय टोपी घातलीत म्हणून फुलं काय फुलणार नाहीत कान टोपी घातलीत म्हणून फुलं काही फुलणार नाहीत तुमच्या रुद्राक्षांना भिऊन पाखरं काही जुळणार नाहीत वा फुलली तर फुलू देखी फुलली तर फुलू देखी झुलली तर झुलू देखी खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं मला सांगा करू दे की तुमचं काय गेलं वा थँक्यू wow. लोकांना मी uh, सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सर्व कोल्हापूर रसिक प्रेक्षकांच्या प्रति मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो उद्या संध्याकाळी पण सहा वाजता भेटू उद्या आपण संवाद साधणार आहोत सांगलीचे एस पी सुहेल शर्मा जे भारतातले पहिले आय पी एस ऑफिसर आहेत ज्यांनी एव्हरेस्ट शिखर चीनच्या बाजूनी पादाक्रांत केलं आहे उद्या संध्याकाळी भेटू ऊर्जामध्ये सुहेल शर्मा यांना थँक्यू